तक्षशिला विद्यापीठामध्ये शिकणाऱ्या जीवकाच्या कथेकडे घेऊन जाते की जीवकाने 7 वर्ष वैदकाचा अभ्यास केल्यानंतर त्याने आपल्या गुरूंना विचारलं की आता मी घरी जातो, माझं शिक्षण संपलेलं आहे का? गुरूंनी काही उत्तर दिलं नाही. त्यांनी सांगितलं आता एक कर तू की या तक्षशिला विद्यापीठाच्या परिसरामध्ये, कारण वैदकाचा आयुर्वेदाचा विद्यार्थी आहे जीवक, आणि या परिसरामध्ये मला एखादी अशी वनस्पती आणून दाखव की ज्या जी वनस्पती निरुपयोगी आहे, मग मी तुला सांगेन तू घरी जायचं किंवा नाही, किंवा लोकांना औषधं द्यायची किंवा नाही. आणि जीवक सगळ्या त्या तक्षशिला विद्यापीठाच्या परिसरातील सगळ्या जंगलामध्ये फिरला, परंतु आणि 1-2 वर्षभर फिरला, पण त्याला एकही वनस्पती अशी मिळाली नाही की ज्या वनस्पतीचा काहीच उपयोग नाही. आणि मग आपल्या गुरूंच्याकडे येऊन त्यांनी सांगितलं की मला नाही अशी वनस्पती सापडली. गुरूंनी म्हणालं की आत्ता तू पास झालास, आत्ता तू बाहेर जाऊ शकतोस. म्हणजे इकडनं तू ज्ञान संपादन केल्यानंतर, बाहेर केल्यानंतर कोणतीही गोष्ट ही उपयोगाची आहे हे तुला कळलं पाहिजे. मला असं वाटतं की कलेच्या संदर्भामध्ये किंवा वाचनाच्या संदर्भामध्ये आता जेव्हा आपण विचार करतो की आपण आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर जेव्हा बाहेर पडतो, तेव्हा आपल्याला असं दिसून येतं की बाहेर गेल्यानंतर खरं म्हणजे आपली कसोटी लागते, आणि आपण जे ज्ञान घेतलेलं आहे त्या ज्ञानाचा आपण कसा उपयोग करू शकतो, आपलं व्यक्तिमत्व कसं घडलेलं आहे हे आपल्याला कळायला लागतं. आणि प्रत्येक व्यक्ती एक वनस्पती आहे, औषधी, आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काहीतरी सांगण्यासारखं आहे. कलेच्या माध्यमातून ते आपल्याला सांगत असतात आणि ते आपल्याला औषध देत असतात, ते आपल्याला डोस पाजत असतात, आणि ती जी गुटिका आपण खात असतो, घेत असतो, त्याच्यातून आपलं व्यक्तिमत्व कसं संपन्न होतं आणि आपलं कसं पोषण होतं, आपल्या बुद्धीचं कसं पोषण होतं, भावनांचं कसं पोषण होतं हे आपल्याला इथे दाखवून द्यायचं आहे. म्हणजे आपल्या शिक्षणातून आपण वाचनाकडे वळलेलो असतो. मला या संदर्भामध्ये मी जगभरच्या तुम्हाला काही कथा सांगण्याचा प्रयत्न करते, म्हणजे साहित्यातून कसं आलेलं आहे त्यांचं. लिबियाचा लेखक जो आहे खलील जिब्रान, याची द मॅड मॅन नावाची एक दीर्घ कथा आहे, पण ती प्रतिकात्मक अशा प्रकारची कथा आहे. आणि एके दिवशी त्याला असं जाणवतं की 7 जन्मापासूनचे माझ्या चेहऱ्यावर जे मुखवटे होते ना, हे मुखवटे कोणीतरी चोरून नेलेले आहेत. आणि म्हणून तो बाहेर पडतो, आणि बाहेर पडल्यानंतर त्याला घराच्या बाहेर पडल्यानंतर तो वेड्यासारखा सगळीकडे धुंडाळत फिरतो की मुखवटे कुठे गेले. आणि तो मुखवटे कोणीतरी त्याला म्हणालं की हा वेडा चालला, बघा मॅड मॅन, हा वेडा चालला, वेडा चालला. म्हणून त्याने असं वरती बघितलं तर त्याला सूर्य दिसला, आणि तो मॅड मॅन सूर्याकडे बघायला लागला तेव्हा त्याला असं दिसून आलं की त्याच्या चेहऱ्यावर सूर्याची किरणं पडून त्याला ती झोंबतायत, आणि त्याला असं वाटते की मी सूर्याचं चुंबन घेतो आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने सूर्याची किरणं त्याने तशा पद्धतीने अनुभवली. जीवनाला सामोरं जाणं प्रतिकात्मक कथा आहे की आपल्यावर जी पुटं चढलेली असतात ना, आपल्यावर जे चेहरे आपण जे लावलेले असतात किंवा जे मुखवटे लावलेले असतात, ते आपण एखादा जेव्हा ग्रंथ वाचतो, एखादी कविता वाचतो, एखादा शब्द जरी आपल्या कुठेतरी वाचनामध्ये आला तरी त्याच्यामुळे आपलं परिवर्तन घडतं, आणि आपल्याला तो जो सूर्य दिसतो तो ते जे वास्तव दिसतं, ते वास्तवाचं सगळं, तो भगभगता सूर्य जो आहे ते वास्तव आहे, ते वास्तव बघितल्यानंतर आपल्याला वाटतं की आपण आता कुठे आहोत, आपल्याला याच्यातून बाहेर पडलं पाहिजे, आणि मी बाहेर पडतोय असं थोडी थोडी आपल्याला जाणीव व्हायला लागतंय. बघा की मानसशास्त्रज्ञांचा इथे संदर्भ आलेला आहे. मानसशास्त्रज्ञांनी याच्यावर, म्हणजे संस्कारांचं किती महत्त्व असतं, की एखादी गोष्ट आपल्याला कळल्यानंतर ती बरी किंवा वाईट आहे हे जेव्हा आपल्याला कळतं, आणि त्यानंतर एकदम आपल्याला असं वाटायला लागतं की नाही, आत्ता हे जे काही चाललंय ते बरोबर नाही आहे, त्याच्या संदर्भात मला काहीतरी विधायक विचार केला पाहिजे, माझा आत्मविश्वास मला वाढवला पाहिजे, आणि त्या आत्मविश्वासाच्या बळावर मला उभं राहिलं पाहिजे. हे जे
ग्राहकडे वळले एसएससीला पास झालेले असताना. ते वाचल्यानंतर त्यांना असं वाटलं की हे काहीतरी वेगळं आहे आणि ते मला बोलवते दुसऱ्या मार्गाकडे जाण्यासाठी. त्याचा त्यांच्यावर इतका परिणाम झाला. आणि म्हणूनच बाबासाहेबांचं एक अतिशय सुंदर वाक्य आहे की ते असं म्हणतात की आपण किती अंतर चाललो याला महत्त्व नाही, तर कोणत्या दिशेकडे आपण चाललो ते फार महत्त्वाचं आहे. आपण खूप वाचन करत असतो पण त्याची दिशा कोणती आहे, कोणत्या प्रकारचं आपण वाचन करत असतो. म्हणून मानसशास्त्रज्ञांनी जुळ्या मुलांवर एक प्रयोग केला होता की 5 वर्षाची जी दोन ही जी जुळी मुलं होती ती दोघं भावंड जी होती एकाला आईकडेच ठेवलं आणि एकाला एक वर्षभर त्यांनी बाहेर ठेवलं जिथे त्या एका मुलावर त्यांनी त्यांना छान सचित्र अशा प्रकारची पुस्तकं दिली, वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं, त्याला कथा सांगणं, कादंबऱ्यांची कथा सांगणं, महाकाव्य जी आहेत त्यांच्या कथा सांगणं, हे सगळं सांगत सांगत असताना नंतर एक वर्षभराने आणि एक मुलगा आपल्या आईकडेच होता, तो लाडाकोडामध्ये वाढलेला होता. आणि दोन्ही मुलं जेव्हा एक वर्षभरांनी परत आली तेव्हा त्या जुळ्या मुलांच्यापैकी जो मुलगा वाचन करणारा होता तो खूप वेगळा दिसत होता. आणि हा मुलगा आई वडिलांच्या सारखा, म्हणजे व्यावहारिक जीवनामध्ये जसं आपण सामान्य माणसं वागत असतो त्याप्रमाणे, पण ज्याला कलेची आवड असते, जो लेखक असतो, तो आपल्या घरामध्ये सुद्धा वेगळा दिसतो, आपल्या भावंडांच्यापैकी वेगळा, भावंडांच्यामध्ये वेगळा दिसतो, आपल्या कुटुंबामध्ये वेगळा दिसतो. आणि मग त्यांना असं वाटतं की खरंच का हा मुलगा तुमचाच आहे का, किती वेगळा दिसतो, कारण त्याच्यावर वाचनाचे संस्कार झालेले आहेत. त्यांनी काहीतरी विधायक अशा स्वरूपाचं वेगवेगळ्या ठिकाणाहून ज्याप्रमाणे मधमाशी मध गोळा करते त्याप्रमाणे विचारांचा मध त्याने गोळा केलेला असतो आणि त्याने जे विचारांचं पोळं केलेलं असतं त्यामध्ये त्यांनी जो हा मध साठवून ठेवलेला असतो तो जगाला देत असतो. आणि ज्या वेळेला आपण अशा पद्धतीने जगाच्या समोर येतो त्यावेळेला आपल्याला असं दिसून येईल की आपल्यामध्येच कुठेतरी काहीतरी बदल झालेला आहे. तर हा संस्कार अतिशय महत्त्वाचा आहे की कोणतंही एखादी कादंबरी घ्या, कोणतंही एखादा कथानक घ्या, कविता घ्या, कथा घ्या, महाकाव्य घ्या, मी तुम्हाला त्यांच्याकडे नेतेच आहे आता, की ते वाचत असताना आपल्याला असं दिसून येईल की हे आत्तापर्यंत मला कसं कळलं नव्हतं, हे मला आत्तापर्यंत माहीतच नव्हतं. हे जे संस्कार आहेत की वाचनामधून आपल्यावर जे होत असतात, मला ऑस्कर वाईल्ड हा जो इंग्रज लेखक होता त्याची एक अतिशय सुंदर अशा प्रकारची कादंबरी आहे, द पिक्चर ऑफ डोरियन ग्रे नावाची त्याची कादंबरी आहे, 1900 साली लिहिलेली आहे, त्याच्यावर सिनेमाही आलेला आहे. आणि त्या कादंबरीत त्यांनी सांगे, म्हणजे सगळं कथानक मी सांगत नाही, परंतु तो डोरियन ग्रे, डोरियन नावाचा मुलगा म्हणजे एक चित्रकार असतो आणि त्या चित्रकाराला एक अतिशय सुंदर निरागस अशा प्रकारचा चेहरा हवा असतो, म्हणून तो शोधत असतो आणि एके ठिकाणी त्याला ते निरागस 10-12 वर्षाचं मूल दिसतं आणि त्याला तो बसवून त्याचं एक पोर्ट्रेट, एक व्यक्तिचित्र तयार करतो. आणि ते तो राजा ग्रेगोरी जो असतो त्याला दाखवतो की हे चित्र, तर तो म्हणाला की इतकं सुंदर निरागस चेहरा मी अजूनपर्यंत पाहिला नव्हता, कुठे आहे हा मुलगा, या मुलाची निरागसता, या मुलाचा चेहरा तसाच राहिला पाहिजे, म्हणून त्याला इकडे घेऊन या, माझ्या राजवाड्यात मी ठेवतो आणि त्याला जे काही हवं ते मी त्याला देतो आणि त्याला त्याचा चेहरा असाच राहिला पाहिजे. आणि त्याला राजवाड्यामध्ये आणलं जातं. तो 12 वर्षाचा मुलगा नंतर मोठा होत जातो, वयात येतो, तो नाटकं बघतो, चित्रपट बघतो, तो छान अशा प्रकारचं साहित्य वाचतो, कोणत्याही प्रकारची त्याला कमी नसते, खाण्यापिण्याची कमी नसते. पण जसजसा तो मोठा मोठा होत जातो त्याच्यामध्ये भावनिक बदल होतात, त्याचे शारीरिक बदल होतात. तो कोणाच्या तरी प्रेमामध्ये पडतो, एका नाटकामध्ये काम करणाऱ्याच्या नटीच्या प्रेमात पडतो आणि मग त्याला असं वाटतं की तिच्याशी लग्न केलं पाहिजे, मग तो तिच्याशी लग्न करतो. म्हणजे हे बराच काळमध्ये केलेला असतो. आणि मग त्याला असं जाणवतं की आमचं पटत नाही आहे, मग आता एकमेकांच्याकडून बाहेर दूर गेलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये एका बाईची त्याच्याकडून हत्या होते आणि नंतर तो इतके गुन्हे करायला लागतो, त्याचा निरागस चेहरा असतो तो बदलत 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 जातो आणि नंतर एका गुन्ह्याखाली त्याला तुरुंगामध्ये नेलं जातं आणि कैदी म्हणून ठेवलं जातं. इथे जेलर आहेत आपल्याकडे. आणि काही दिवसांनी तो जाने बेझिल नावाचा जो चित्रकार असतो की त्याने ते पोर्ट्रेट तयार केलेलं असतं, व्यक्तिचित्र तयार केलेलं असतं, त्याला आता अत्यंत क्रूर मुलाचं चित्र तयार करायचं असतं, म्हणून तो अत्यंत क्रूर चेहरा कुठे असेल ते तो बघत फिरतो
आणि त्याला एका तुरुंगामध्ये अत्यंत क्रूर असलेला चेहरा म्हणून त्याला पुढे आणलं जातं आणि तो चेहरा म्हणजे तो 12 वर्षाचा मुलगा जो असतो तोच असतो. तर तो 12 वर्षाचा मुलगा आत्ता तसा राहिलेला नसतो, अत्यंत विद्रूप अत्यंत क्रूर असा तो चेहरा त्याला जेव्हा चित्रकाराला बघतो तेव्हा तो चित्रकारावर हल्ला करतो आणि त्या चित्रकाराला सांगतो की तू मला फसवलंस. निरागस्ता हा जीवनाचा एक भाग असेल, परंतु ते जीवन नव्हतं. जीवनाचे वेगवेगळे टप्पे आहेत आणि त्याच्या आपल्या शरीरावर आपल्या मनावर परिणाम होतात आणि माणसाने वास्तवाला कसं सामोरं गेलं पाहिजे हे तू मला सांगितलं नाहीस. हे कलेच्या बाबतीमध्ये आहे, परंतु हे जीवनाचं वास्तव आहे. म्हणजे बघा की एक अतिशय सुंदर चेहरा अत्यंत विद्रूप झाला. आणि अंगुलीमालाची गोष्ट आपल्याकडे आहे की अंगुलीमाल हा अत्यंत दरोडेखोर होता, खुनी होता, आणि गौतम बुद्धाच्या एका शब्दामुळे त्याच्यामध्ये परिवर्तन झालं. आणि जेव्हा गौतम बुद्ध त्याला त्या जंगलाच्या पलीकडे घेऊन गेले तेव्हा त्याला असं दिसून आलं की लोक त्यांना विचारायला लागले की हा जो अंगुलीमाल आहे याला आम्हाला ठार करायचं आहे, कारण याने लोकांना मारलेलं आहे. तर गौतम बुद्धाने सांगितलं की कोण अंगुलीमाल? तो अंगुलीमाल नाही, हा अंगुलीमाल वेगळा आहे. कारण गौतम बुद्धाच्या कोणत्या शब्दामुळे त्याचं परिवर्तन झालं होतं? एका शब्दामुळे परिवर्तन झालं की गौतम बुद्धाला त्याला ठार करायचं होतं, परंतु त्याने सांगितलं की ते झाडाचं पान काढ. त्याने पान काढलं अंगुलीमालाने. बुद्धांनी त्यांना सांगितलं की हे पान पुन्हा झाडाला लावून दाखव. झाडाला लावता नाही आलं या एका प्रसंगामुळे. म्हणजे माणूस एकदा मारल्यानंतर त्याला पुन्हा नाही जिवंत करता येत हे त्यांनी सांगितलं आणि त्यामुळे त्या मुलामध्ये त्या अंगुलीमालामध्ये परिवर्तन झालं. हे दोन टोकं आहेत बघा, जगाच्या दोन कोण्या कोपऱ्यामध्ये घडलेली अशा प्रकारच्या या घटना. त्या खऱ्या असतील खोट्या असतील, पण त्याच्यातून जेव्हाचं साहित्य आपल्यासमोर जेव्हा येत राहतं त्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपण नेमकी कुठे आहोत. आपल्याकडचं दलित साहित्य बघा, आत्मकथनं बघा, स्त्रियांची आत्मकथनं बघा. मी सगळ्यांचे संदर्भ काही तुम्हाला देऊ शकणार नाही, आपल्याला वेळेची फार कमी आहे. आपल्याला दिसेल की 100 वर्षापासून हे जे काही चाललेलं आहे त्याच्या आधीपासून जे काही अन्याय अत्याचाराचं रूप आहे ते इतकं विकृत होतं की ते विकृत रूप समाजासमोर ठेवून त्याच्यातून संस्कृती घडवण्याचा प्रयत्न लेखनाने केलेला आहे ते आपण वाचत असतो. म्हणजे आपली प्रकृती काय आहे आणि आपण विकृतीच्या अधीन झालेलो असतो आणि विकृतीकडून आपल्याला संस्कृतीकडे जाण्यासाठी साहित्य शिकवतं. हे संस्कार असतात. त्या संस्कार तेव्हापासूनचे हजारो वर्षापासूनचे संस्कार जे आहेत ते आज आपल्याला वाचनातून, मग ते वैचारिक स्वरूपाचं असेल, धार्मिक स्वरूपाचं असेल, कोणत्याही प्रकारचं वाचन असेल, तर ते जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला दिसून येईल की हे माझ्या आजूबाजूला घडते आहे. मला वाटते की याच व्यासपीठावर फिंद्री नावाच्या एका कादंबरीची जी गोष्ट आलेली होती की सुनीताने जे तिचं जीवन सांगितलेलं त्या कादंबरी स्वरूप अशा आत्मकथनातून की जन्मतः बरोबर तिला फेकलं गेलं एक मांसाचा गोळा, पण तिच्या आईने तिला वाढवलं आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानुसार की शिक्षण घेतलं पाहिजे आणि शिक्षण घेऊन ती किती उच्च पदापर्यंत पोचली हे त्या फिंद्रीमधून दिसून आलं आपल्याला. किंवा फेसाटी नावाचा आम्ही आमच्या मुलांना शिकवतो आता SY वर्गामध्ये. फेसाटी नावाची कादंबरी जी आहे नवनाथ गोरेंची, की SSC परीक्षेला दारू पिऊन जाणारा हा मुलगा किती विकृतीने ग्रासलेला होता, पण त्याच्यातून वाचनाच्या बळावर ही माणसं कशी बाहेर आली, कुठच्या कुठून कुठपर्यंत पोचलेली आहेत. हे संस्कार आहेत आणि हे व्यक्तिमत्वामध्ये आपल्या वर्तनाचं परिवर्तन करण्याचं सामर्थ्य हे या साहित्यामध्ये असतं. मी आणखीन बरीचशी उदाहरणं आपल्याला देऊ शकेन. विशेष करून मला ज्यू लोकांच्या हत्याकांडाची जी अनेक पुस्तकं आलेली आहेत ती जर पुस्तकं वाचली, म्हणजे अॅन फ्रँकच्या पासून जी काही आपल्या हातामध्ये वाचनासाठी आलं, ते अगदी इलाय विझेलची नाईट नावाची काळरात्र नावाची नोबेल पुरस्कार मिळालेली कादंबरी असेल, की हा जो एक 10-15 वर्षाचा मुलगा की लहान आपल्या आईचा हात धरून चालला आहे, वडिलांचा हात धरून चालला आहे, गॅस चेंबरमध्ये जातो, मग वडिलांना मारलं जातं, आईला मारलं जातं, हा मुलगा एकटा वाचतो आणि ती सगळी काळरात्र जी आहे ती तो त्या नाईट नावाच्या कादंबरीमध्ये चित्रित करतो. हे आपण किती वर्षांनी वाचतो
किती शेकडो वर्षांनी वाचतो, म्हणजे हजार वर्ष नाहीच झालेली याला, शेकडोही वर्ष झालेली नाही आहेत, 50-60 वर्ष झालेली आहेत, आणि त्यामध्ये किंवा 75 वर्ष झालेली असतील, म्हणजे 45 जर कालखंड आपण बघितला तर दुसऱ्या महायुद्धाचा. हे सगळं बघितलं की आपल्याला असं वाटतं, किंवा आपल्याकडे म्हणजे जे जीवन आपल्याला अगदी अपरिचित होतं, देवदासींचं जीवन होतं चौंडकमधून जे आलेलं आहे राजन गवसांच्या, किंवा हॉटेलचं जीवन जे आपल्याला माहिती नव्हतं, पंचतारांकितमधून थोडंसं आलं, त्यानंतर टिश्यू पेपर जो आलेला आहे रमेश रावळकरांचा, त्याच्यामध्ये बघा, किंवा हॉटेल माझा देश आहे हे धम्मपाल रत्नाकरांचं पुस्तक बघा, कितीतरी गोष्टी आहेत की ज्या आपल्याला काहीच माहिती नव्हत्या. बारबाला वैशाली हळदणकरचं बघा, किती वेगळं जीवन आहे हे आपण कधी, म्हणजे आपण थरारून जातो की काय, कशा प्रकारचं माणसं जीवन माझ्या आजूबाजूला जगत असतात, हे जीवन माझ्या नाही वाटायला आलं, पण त्यांचं जीवन जाणून घेणं आणि माझ्यामध्ये परिवर्तन घडलं, म्हणजे हे परिवर्तन संवेदनशीलता जागवण्याचं असतं, की त्यांच्या प्रति आपल्या मनामध्ये संवेदनशीलता जागृत झाली तर आपल्यामध्ये त्या संस्कृतीचा उद्भव होऊ शकतो, आपण तशा पद्धतीने वागू शकतो. आणि म्हणून मला एक शिल्पकार जे आहेत, लुई बुशार नावाचे एक चित्रकार शिल्पकार, त्यांचं वाक्य मला फार महत्त्वाचं वाटतं, की ते असं म्हणतात की जेव्हा मी एखादं शिल्प घडवतो तेव्हा शिल्प 10 फूट असतं, 15 फूट असतं, पण ज्या वेळेला मी होमरचं इलियड वाचतो त्यावेळेला मी 20 फूट उंचीचा होतो. 20 फूट उंचीचा माणूस असू शकत नाही, पण आपण बघा की एक कादंबरी वाचा तुम्ही, का त्यांनी इलियडचा संदर्भ दिलाय, होमर हा ग्रीक कवी होता, महाकाव्य त्याचं इलियड, आणि त्यामध्ये जो नायक आहे त्या नायकामध्ये इतका अहंकार झालेला असतो, इतका अति आत्मविश्वास झालेला निर्माण झालेला असतो, आणि त्याला वाटतं की मी सगळं जग जिंकेल, आणि त्या लहानपणापासून त्याच्या आईने त्याच्यावर संस्कार केलेले असतात. तो जो नायक आहे त्याच्या आईने जन्म होता बरोबर त्याला पहिलं पाण्यात बुडवलेलं असतं, टाकून दिलेलं असतं पाण्यामध्ये, आणि पटकन उचललं आणि त्याला सांग, म्हणजे त्या वेळेपासून संस्कार घडवले की कशाप्रकारे तुझा आत्मविश्वास आणि सगळं जग मला जिंकायचं ही भावना निर्माण झाली पाहिजे. आणि ते सगळं वाढत गेल्यानंतर तो जेव्हा तरुण होतो तेव्हा युद्ध करतो, आणि युद्धामध्ये किती जगाची नासाडी करून टाकतो, उद्ध्वस्त करून टाकतो, हे जेव्हा लुई बुशार असं म्हणतो की मी वाचतो, म्हणजे मला आपल्या राजा अशोकाची आठवण येते, की कलिंग देशामध्ये सगळा रक्तपात बघितला आणि त्याच्यामध्ये कसं बुद्धाच्या तत्वज्ञानाचा प्रभाव त्याच्यावर पडून किती त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये परिणाम झाला, किती त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल झाला, हे फार महत्त्वाचं असतं. आणि म्हणून लुई बुशार जेव्हा असं म्हणतो की मी जेव्हा एखाद होमरचं इलियड वाचतो त्यावेळेला मी 20 फूट उंचीचा होतो, म्हणजे मी आहे तिथे राहूच शकत नाही, कोणत्या प्रकारची कविता मी वाचतो, कोणत्या प्रकारचं मी लेखन वाचतो, कोणत्या दिशेने मला हे घेऊन जाणार आहे, त्याचा माझ्या व्यक्तिमत्वावर काय परिणाम होणार आहे, आणि मला माणूस म्हणून व्यक्त करायचं उभं राहायचं आहे की मला पशु बनवायचं आहे. आजच्या काळामध्ये बघा अनेक प्रकारची वक्तव्य आहेत की वाचनाच्या अभावाचा तो परिणाम आहे, आणि म्हणून महापुरुषांच्या व्यक्तिमत्वावर ताशेरे ओढले जातात किंवा त्या मलिन केले जातात, कारण जे वाचन आपल्याला करायचं आहे ते खोलामध्ये जाऊन केलं पाहिजे. हे कादंबरी वाचायची आहे ती व्यवस्थित वाचा, कथा वाचायची आहे, लोकगीत ऐकायचं आहे, वाचायचं आहे, त्याच्यावर विचार करायचा आहे, नीट वाचा. आणि हा जर इतिहास आपण सगळा कथा कादंबऱ्यांतून इतिहास भूगोलातून जरी आपण आजही वाचलं तरी आपल्याला असं दिसून येईल की आज आपल्याला जे माहिती आहे त्याच्यापेक्षा खूप वेगळं काहीतरी घडलेलं होतं आणि ते आपल्याला माहिती नव्हतं आणि तसं आपल्याला राहायचं नाही आहे. आणि म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टींची फार आवश्यकता आहे. मला रिचर्ड बाख नावाचा जो एक अमेरिकन लेखक आहे त्याच्या जोनॅथन लिव्हिंगस्टन सीगलची पण एक उदाहरण इथे द्यायचं आहे. मी मुद्दाम ही इंग्रजी अशासाठी की कदाचित तुम्ही वाचलेलं असेल, पण ज्यांनी वाचलेलं नसेल तर त्यांना कळेल सुद्धा की साहित्य काय असतं. एका 100 पानाच्या कादंबरीमध्ये त्याने त्या जोनॅथन लिव्हिंगस्टन सीगलची कथा सांगितलेली आहे की जोनॅथन नावाचा समुद्र पक्षी असतो आणि समुद्र पक्षी हे नेहमी समुद्राच्या पृष्ठभागावर तरंगतात,
आणि तिथून त्यांना जे मासे दिसतील ना तेवढेच ते खातात. पण जोनाथन हा समुद्र पक्षी आपल्या आजोबांना जाऊन सांगतो की मला इतर समुद्र पक्ष्यांसारखं वागायचंच नाही आहे. मला तर ते म्हणाले की असं तुला वागताच नाही येणार, कारण सगळे समुद्र पक्षी सारखेच आहेत. आपण जशी सगळी माणसं सारखीच आहोत, माणूस म्हणून सारखे आहोत, व्यक्ती म्हणून सारखे आहोत, सगळ्यांना शरीर आणि शरीरधर्म सगळ्यांचे सारखे आहेत. पण तो या आजोबा त्याला असं म्हणतात की तुला जर त्यांच्यासारखं वागायचं नसेल तर तुला दररोज एक एक इंच उंच उडावं लागेल. आणि तो दररोज एक एक इंच उंच उडत 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 राहतो कित्येक वर्षपर्यंत. आणि जोनाथन खूप उंच उडायला लागतो आणि जेव्हा तो उंच उडतो तेव्हा त्याला असं दिसून येतं की मी जास्त खोलामध्ये बुडी मारतो आणि खोलामधले मासे मी पकडू शकतो. आपली ही अवस्था तशीच आहे की इतरांच्या पेक्षा आपण वेगळे केव्हा दिसतो, आपण वेगळे केव्हा असतो, की जर आपण चांगलं वाचन करत असू, जर त्याचे संस्कार आपण पचवत असू आणि जर आपण आपली संवेदनशीलता जागवत असू तर आपल्याला दिसून येईल की इतरांच्या सारखं सामान्य अशा प्रकारचं जीवन मला जगायचं नाही आहे, याच्यापेक्षा वेगळं. लोकांची टीका सगळेच जण करतात पण मला तशी टीका नाही करायची आहे. मला त्यांच्यासाठी माझ्या बुद्धी का मी जास्त माझी गमवू तिकडे, का त्याचा दुरुपयोग करू. मला जर काही चांगलं काही कुठे मिळत असेल तर मी जर थोडं थोडं उंच उडायचा प्रयत्न करीन, पण खूप खोलात जाऊन ते चांगले मासे जे आहेत ते मिळवायचा प्रयत्न करीन, चांगले विचार मिळवायचा मी प्रयत्न करीन. बघा की आपण आपल्या सगळ्या गरजा भागवतो. आपण आपल्या शरीराला भूक, वेगवेगळ्या भूका असतात. शरीराची भूक असते, भावनांची भूक असते, मनाची भूक असते, त्या सगळ्या भूका आपण भागवण्याचा प्रयत्न करतो. पण बुद्धीला सुद्धा भूक लागते. त्या बुद्धीसाठी आपल्या पुढे काही ताटच कोण आणून ठेवत नाही, कोण जेवणच आपल्याला वाढत नाही. कुठेही गेल्यानंतर आपल्याला खायला प्यायला खूप सगळं दिलं जातं, पण आपल्या डोक्यासाठी आपल्या मेंदूसाठी जी हवं आहे की त्याच्यावर आपल्याला सगळ्या जीवनाची उभारणी करायची आहे, त्याच्यासाठी काही खाद्य हवं आहे. आणि हे खाद्य आपल्याला वाचनातून मिळतं, जे आपल्या अभ्यासाच्या व्यतिरिक्त आहे, जे आपल्या दैनंदिन व्यवहाराच्या पेक्षा वेगळं आहे, जे आपल्या दैनंदिन कामाच्या पेक्षा वेगळं आहे, ते आपण वाचत असतो. कारण त्या वाचनातून आपण आपल्या स्वतःचा शोध घ्यायला लागलेला असतो की हे जे काही चाललेलं आहे ते मला पसंत नाही आहे, मला त्याच्यामध्ये नाही जायचं आहे, मला खूप काहीतरी वेगळं आणि विधायक हे जग मला अतिशय सुंदर करायचं आहे. जग मुळातच सुंदर आहे, आपण ते विकृत केलेलं आहे. अनेकांनी अनेक विकृत विचारांनी ते विकृत झालेलं आहे. ती विकृती आपल्याला कुठेतरी बाजूला काढायची आहे. जे पावलो कोयलोने सांगितलं अल्केमिस्ट नावाच्या कादंबरीमध्ये, अल्केमिस्ट म्हणजे माहिती ना अल्कली आणि अल्केमिस्ट, की रंग बदलतो. त्याने किती सुंदर उदाहरण त्याच्यामध्ये दिलेलं आहे की जो सॅन्टियागो नावाचा जो एक नायक आहे त्याचा, तो स्पेनमधून इजिप्तमध्ये यायला निघतो. कारण त्याला एकसारखं लहानपणापासून स्वप्न पडायचं की इजिप्तच्या चर्चमध्ये आणि तिकडच्या त्या पिरॅमिडमध्ये खूप मोठा खजिना आहे, तर तो खजिना मला हस्तगत करायचा आहे. लहानपणापासून त्याला ते स्वप्न पडत असतं आणि त्या स्वप्नाचा पाठलाग करत तो धुंगर असलेला मुलगा जो आहे सॅन्टियागो, तो स्पेनपासून इजिप्तपर्यंतचा प्रवास करतो आणि खूप रस्त्यामध्ये त्याला अनेक प्रकारचे अडथळे निर्माण होतात, शरीर खरचटतं, अनेक अपमान सहन करावे लागतात. त्याच्यामध्ये तो वाढत पण जातो, मनाने वाढतो, शरीराने वाढतो. आणि तो तिथे गेल्यानंतर ते द्वारपाल जे असतात, ते द्वारपाल त्याला म्हणतात की कुठे चाललास, तर म्हणे मला इथे त्या पिरॅमिडमध्ये जो खजिना आहे ना तो मला हवा आहे, जी संपत्ती आहे ती मला हवी आहे. तर ते म्हणाले तू कुठून आलात, तर म्हणे मी स्पेनमधून आलेलो आहे. आणि तुला स्वप्न पडलं काय इकडे खजिना आहे, तर स्पेनमध्ये तुझ्या चर्चमध्ये किती मोठा खजिना आहे तो तुला माहिती आहे का, तो खजिना लूट आणि नंतर इकडे ये.
लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं की कोणती भूमी आहे, सगळ्यात श्रीमंत भूमी कोणती, तर दफनभूमी आणि दहनभूमी. कारण तिथे जी माणसं मरण पावलेली असतात ती आपले खूप मनामध्ये स्वप्न ठेवून अनेकदा त्यावरून ती त्या भूमीमध्ये असतात. त्यामुळे दहनभूमी, स्मशानभूमी आणि दफनभूमी ही सगळ्यात श्रीमंत जमीन आहे, भूमी आहे, कारण तिकडे माणसाची बुद्धी विसावलेली आहे. म्हणजे जे जीवकाने सांगितलं, त्यांच्या गुरुने सांगितलं की जगाच्या बाहेर पडल्यानंतर आपल्याला कोणतीही गोष्ट ही निरुपयोगी नाहीये, या सगळ्या गोष्टींचा आपण उपयोग करून घेतला का, आपण आपल्या स्वतःवर काही संस्कार करून घेतले का, आपण आपल्या स्वतःवर स्वतःत काही परिवर्तन करून घेतलं का, या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. कारण सगळ्या संस्कृतीचा सारांश जो असतो ना तो ग्रंथामध्ये असतो. म्हणजे आता सरांनी ग्रंथालयाच्या संदर्भात खूप छान माहिती सांगितली, खूप नवीन विचार मला तरी निदान आज काही गोष्टी कळल्या. परंतु या अलेक्झांडर द ग्रेटच्या संदर्भात तुम्हाला माहिती असेल की त्याने जे ज्या ज्या ठिकाणी युद्ध त्याने केली ना, तो युद्ध करण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी अलेक्झांडर द ग्रेट गेला तेव्हा त्याने आपल्या सैनिकांना ताकीद देऊन ठेवलेली होती की तुम्ही सगळे राजवाडे पाडा, तुम्ही सगळे इमारती पाडा, पण ग्रंथालयांना हात लावू नका. का? तर म्हणे ग्रंथालयामध्ये जे ग्रंथ आहेत ना, त्या ग्रंथांमध्ये संस्कृतीचा सारांश आहे, आणि आपल्याला जर त्या भूमीवर राज्य करायचं असेल तर आधी ग्रंथ वाचले पाहिजेत. राज्यकर्त्यांनी खरं हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला राज्य करायचं असेल तर त्या भूमीतलं, भूमीचा इतिहास काय आहे, त्या भूमीचा भूगोल काय आहे, त्या भूमीची संस्कृती काय आहे, त्या भूमीचा धर्म काय आहे, हे सगळं खोलामध्ये अभ्यास केलं तर आपल्याला दिसून येईल की आकाश आणि भूमी सगळ्यांची सारखीच आहे, कोणी वेगळे नाही आहे. तिकडे माणूस म्हणून आपण सर्वजण सारखे आहोत. आपल्यावर जे संस्कार होतात त्या संस्कारातून आपण भिन्न पद्धतीने वागतो. म्हणजे आपली सगळ्यांची प्रकृती जी आहे ना, या प्रकृतीवर एकतर विकृती निर्माण होते किंवा त्याच्यातून संस्कृती निर्माण होते, संस्कार निर्माण होतात. आणि म्हणून म्हणजे आत्ता इथे बोलताना उल्लेख झाला थोडासा की इथे ज्येष्ठ लोक जास्त जरा दिसत आहेत, ज्येष्ठ नागरिक जरा, पण आता मला तरुण चेहरेही दिसायला लागले आहेत. परंतु कोणी तरुण आणि ज्येष्ठ हा भेदभाव आपण करत नाहीत. मी आता काही दिवसांपूर्वीच अमेरिकेला गेले होते आणि तिकडे विशेष करून मी ग्रंथालयांना आणि म्युझियम्स यांना, वस्तुसंग्रहालय यांना मी भेटी दिल्या. तर तिकडे एक खूप छान झकेलमन नावाचं एक डेट्रॉइटमध्ये ग्रंथालय, म्हणजे एक सेंटर आहे असं आपलं यशवंतराव चव्हाण सेंटरसारखं. आणि ते ज्यू लोकांच्यावर झालेले जे त्यांचं जी हत्या झाली, त्यांचा वंशसंहार जो झाला, त्याच्यातून सगळं त्यांचं म्युझियम त्यांनी तिकडे तयार केलेलं आहे. आणि तिकडे ते दररोज काही ना काहीतरी कार्यक्रम घेत असतात. तर आता एक ह्युमन लायब्ररी नावाची एक गोष्ट आलेली आहे. मी आता यांच्याशी बोलले होते पाझारे सरांशी. ह्युमन लायब्ररी किंवा लिव्हिंग लायब्ररी म्हणजे काय ते झकेलमनमध्ये मी बघितलं की तिथे एका मुलाचे वडील हे त्या वंशसंहारामध्ये गेलेले होते. त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं. आता ते वडील नाहीत, ते पुस्तक दुर्मिळ झालेलं आहे. तर त्या मुलालाच त्यांनी बोलवलं आणि त्याला सांगितलं की हे अनुभव तू सांग. ह्युमन लायब्ररी, त्या लेखकाकडून त्याला त्याच्या वडिलांच्या संदर्भातले अनुभव त्याला त्या पुस्तकातले सांगायला सांगितले. ही लिव्हिंग लायब्ररी आहे. तर आपल्याकडे असलेले ज्येष्ठ लोक, आत्ता बघा आजी आजोबा आपल्याकडे नाही आहेत, आणि त्यामुळे आत्ता हे जे लेखक कवी वगैरे जे आहेत ना, ते आज समाजाचे आजी आजोबा आहेत. कारण ते उपदेश करतात किंवा ते जे काही सांगतात ना, त्याच्याने पिढी घडते, लोक घडते, समाज घडतो. त्यामुळे त्यांच्यावर एक फार मोठं उत्तरदायित्व आहे, त्यांच्यावर एक फार मोठी जबाबदारी आहे की आपण जे लोकांना देतो आहोत. हां, खूप लेखक कवी झालेले आहेत पैशाला पासरी, परंतु त्याच्यामध्येही त्यांना काहीतरी सांगायचं आहे हे महत्त्वाचं आहे, तेही आपण वाचलं पाहिजे. परंतु ज्यांनी जीवनाचं तत्वज्ञान दिलेलं आहे ते जीवनाचं तत्वज्ञानसुद्धा आपण ऐकलं पाहिजे, वाचलं पाहिजे.
त्यामुळे ह्युमन लायब्ररीची संकल्पना आहे ना ती मुंबईत पण मला वाटतं की 80 देशांमध्ये ही संकल्पना राबवली जाते. आपल्यालाही राबवायला हरकत नाही. मी एका ग्रंथ वाचनालयाचं उद्घाटन करण्यासाठी गेले होते तेव्हा हे त्यांना सांगितलं की खूप ज्येष्ठ नागरिक येतात कारण त्यांना एकाकी झालेली असतात, अनेक आजारांनी त्रस्त असतात, अनेक तरुण किंवा म्हातारपणा काय, मुलं परदेशात असल्यामुळे एकाकी झालेले आई वडील आहेत, बाहेर पडू न शकणारे आहेत, त्यांना तुम्ही बोलवा, त्यांना काहीतरी सांगायचं आहे ते तुम्ही ऐका, ही ह्युमन लायब्ररीची संकल्पना आहे. तर अशा पद्धतीने मला असं वाटतं की ग्रंथाच्या वाचनाचे खूप आपल्या व्यक्तिमत्वावर जे परिणाम होतात ते दूरगामी असतात, खूप वर्ष टिकतात. आपलं आयुष्यही तितकं नसतं, 100 वर्षापेक्षाही जास्त. म्हणजे आपण आता सांगतो की माझे आजोबा असे होते, म्हणजे 100 वर्षांनी पण आपण सांगतो की माझ्या आजी आजोबांनी मला हे सांगितलेलं आहे, कारण त्यांनी आपल्या आईवडिलांना सांगितलेलं असतं, आपल्या आईवडिलांनी आपल्या मुलांना सांगितलेलं असतं, आपण आपल्या मुलांना सांगतो. अशा पद्धतीने ते हजारो वर्षापासूनचे संस्कार असतात, अतिशय सुंदर असतात, ते आपण सांगत असतो. त्यामुळे पुस्तक वाचणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं, ग्रंथालयाला भेटी देणं हे महत्त्वाचं असतं. जरी आपल्याला जेव्हा आपण पुस्तकं विकत घेऊ शकत नाही तेव्हा आपल्याला ग्रंथालय उपयोगी पडतात. आपल्याला वाटलं तर आपण ग्रंथ विकत घेऊन वाचू शकतो, कारण स्क्रीन टच आणि पुस्तकाचा स्पर्श जो आहे ना याच्यामध्ये खूप फरक आहे. आपण जेव्हा पुस्तक वाचायला बसतो आणि आपल्या हातामध्ये जेव्हा ते पुस्तक आलेलं असतं ना त्यावेळेला त्याचा स्पर्श हा मनाला झालेला स्पर्श असतो, परंतु स्क्रीन टच जो आहे ना तो वरवरचाच राहतो, हां, त्या पृष्ठभागावर उडणाऱ्या समुद्र पक्ष्यासारखा आपल्याला खोलात जाता नाही येत. पण आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण पुस्तक उघडू शकतो, आपण पेन्सिलीने खुणा करू शकतो, आपण लिहू शकतो, त्याच्यातल्या कोटेशन्स लिहू, हे आपली पूर्वीपासूनची पद्धत आहे. त्यामुळे मनावर ठसतं आणि मनाला होणारा स्पर्श आणि अंतःकरणाला होणारा स्पर्श हा अत्यंत महत्त्वाचा असतो. आणि म्हणून मला असं वाटतं की म्हणजे एका लेखकाने खूप छान सांगितलेलं आहे की त्याच्या दुकानात गेलं ना तर पण विकत घेतलं नाही ना तरी अत्तराच्या दुकानातून बाहेर पडल्यानंतर आपल्या अंगाला अत्तराचा वास येतो. त्याप्रमाणे पुस्तकालयामध्ये जेव्हा मला ती सगळं 2-3 वाजले असलेली ती त्याची मेंबर होती, मेंबरशिप नाही, आणि पुस्तकं घ्यायला गेली. मी पण आम्ही बराच वेळ बसतो होती, सगळेजण बसलेले होते. त्यांच्या पद्धतीमध्ये बदल झालेला होता. तर तिने सांगितलं किती पुस्तकं आता मी घेऊन जाऊ, तर ती म्हणाली 100 पुस्तकं घेऊन जा एका ग्रंथ. आणि गाडीमध्ये लोक इतके लोक येतात तिकडे, गाडीमध्ये पुस्तकं भरून येतात, खूप लांबून येतात आणि आपल्या मुलांना वाचायला सांगतात. मी एका घरामध्ये गेले होते, अगदी तर 1.5 वर्षाचा मुलगा होता, त्याला ती सचित्र पुस्तकं आणली होती गोष्टींची आणि ती पुस्तक होता. हे संस्कार असतात ना, म्हणजे युरोप अमेरिकेमध्ये ही परिस्थिती आहे. आणि तिकडे सगळे लायब्ररीभर फिरतात. म्हटलं काय आहे, तर मग त्या लायब्ररियनने सांगितलं, त्या ग्रंथपालांनी सांगितलं
की जिचं लग्न आहे ना ती आणि तिचा नवरा या लायब्ररीचे मेंबर. तिने सांगितलं मी चर्चमध्ये नाही तर मी लायब्ररीत. म्हणजे खाण्यापिण्याच्या काही गोष्टी नाहीत, ते सगळे वराडी आलेत ना, ते सगळी पुस्तकं बघत फिरतायत. किती सुंदर दृश्य होतं. मला वाटतं की हे सगळं हा सगळा संस्काराचा परिणाम असतो आणि आपल्यामध्ये झालेलं हे परिवर्तन असतं. म्हणजे जेव्हा एखादी मुलगी असं म्हणते की मला चर्चमध्ये नाही लग्न करायचं, मला लायब्ररीत लग्न करायचं आहे, हे किती मोठं परिवर्तन आहे. कारण त्या पुस्तकांनी तिला उभं केलं आहे, त्या पुस्तकातून मिळालेल्या ज्ञानावर तिला जीवन जगावंसं वाटतंय, जीवन सुंदर आहे हे तिला जाणवलंय. तर जर हे जीवन अत्यंत सुंदर करून जायचं असेल, आहेच सुंदर, आपण आपल्या संस्कारांनी, वाचनातून, ग्रंथालयांना भेटी देऊन आपण ते अधिक सुंदर करून घ्यावं. आणि पुस्तकांच्या सहवासात राहिलं तर आपलं व्यक्तिमत्व नक्कीच फुलेल आणि त्याचं सुगंध सर्वत्र पसरेल अशी मी आशा व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. जवान सेंटरच्या कार्याध्यक्ष माननीय सुप्रताजी यांना विविध लोकांकडनं आलेली ग्रंथभेट, आम्ही पूर्ण तमाम महाराष्ट्रामध्ये फक्त पोस्टाच्या चार्जेसवरती आम्ही पुस्तकं लोकांपर्यंत फ्री पाठवते की जेणेकरून आम्ही जवळपास 5 ते 6 महिने झाले. आता आमची 6वी लिस्ट आहे, 200 पुस्तकांची लिस्ट बनवली. जर कोणाला व्हिजिट करायचं पुस्तक दूत या वेबसाईटवरती, जवान सेंटरची वेबसाईट आहे, त्यातून आपल्याला हवी ती पुस्तकं आम्ही जी टाकली ती पुस्तकं तुम्हाला मिळू शकतात. आपण जी वाचन संस्कृतीचा जे वारसा म्हणतो आपण की वाचन संस्कृती टिकाव, रुजवाव लोकांपर्यंत, तळागाळापर्यंत की खेड्यापर्यंत जावं, तर आपण पुस्तक दूतच्या माध्यमातून ताईंना आणि साहेबांना मिळालेली पुस्तकं पूर्ण महाराष्ट्रभर पोहोचण्याचा आपण उपक्रम चालू केलेला आहे की जेणेकरून सर्वांना हे सुविधा व्हाय. तर आपण यानंतर चर्चासत्राला सुरुवात करावी. तर मी किरण भाऊंना विनंती करतो की त्यांनी सुद्धा यावं इकडे. डॉक्टर सिद्धी मॅडमला पण विनंती करतो आहे. हो नाही आपण उभे करू, हो तेच करू आपण, ते बरोबर. ओके. आणि त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण रिसर्च सेंटरचे संचालक मी यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी चर्चा सत्रामध्ये सहभाग दर्शवावा. त्याचबरोबर आपण ज्यांनी काही आपल्या पेजवरती प्रश्न लिहून काढले असणार किंवा जे डायरेक्ट विचारू इच्छितात दोन्ही पण आपण करू, पण ज्यांनी लिहिले असणार त्यांनी भक्ती सर्वांकडून कलेक्ट कर प्रश्न जर लिहिले असेल तर आपण सुरुवात करावं. किरण भाऊ आपण सुरुवात करायची चर्चासत्राला. सर्वप्रथम आभार यशवंतराव चव्हाण सेंटरचे, सुप्रियाताई सुळे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे, पाजारे सर, योगेश कुदळे, भक्तिताई जांभवडेकर या सगळ्यांचे, की इतका महत्त्वाचा परिसंवाद आज या ठिकाणी आयोजित केला आहे आणि इतके महत्त्वाचे व्यक्ते त्यांनी या ठिकाणी निमंत्रित केले. सर्व वक्ते जे बोलले त्यांनी जे भाष्य केलं ते इतकं महत्त्वाचं भाष्य होतं की ते आपण सर्वांना कायम लक्षात राहील असं मला वाटतं. काकड सरांनी सगळे मुद्दे घेतले, पुस्तक हा राजहंस असतो अशी त्यांनी उपमा दिली त्यांना, आणि मला त्यासाठी एक ते ऐकून मला एक किस्सा आठवला. माझा एक मित्र आला होता माझ्याकडे, नेहमी पुस्तकं आमच्याकडे येत असतात आणि कोणाकोणाला मी ते देत असतो, तर पुस्तकं देत असताना तो म्हणाला की मला पुस्तकं नेताना एक पिशवी देणार आहे. तर मी म्हटलं पुस्तक कशाला नेताना न्यायला पिशवी कशाला पाहिजे, ते काय दारू नाही आहे ना ती की लपून न्यावी असं वगैरे. तर त्याला तेच अडचण होती की पुस्तक नेणं ही अडचण होती, म्हणजे लोक पाहतील पुस्तकं नेतात ही एवढी पुस्तकं. म्हटलं आता आत्ता काळ असा आहे की पुस्तकं नेणं, मी पुस्तक वाचतो हे अभिमानानं सांगण्याची गोष्ट आहे. मला असं वाटतं की पूर्वी आय लूज माय वेट असं ते लावायचे मागे, तसं मला वाटतं की आय एम रिडिंग,
आय रीड बुक्स नॉट मोबाईल असं एक टॅग असं सगळ्यांनी लावण्याची गरज आहे, आणि जेणेकरून मोबाईल पाहणाऱ्यांना इन्सल्ट वाटेल. ट्रेनमध्ये मी नेहमी ट्रेनमध्ये वाचत असतो, माझ्याकडे बॅगेत नेहमी पुस्तकं असतात, आणि मी एक नेहमी त्याच त्या डब्यातून जात राहिलात की तुम्हाला लक्षात येतं, तुमची ओळख होते, इतर लोक ओळखी होतात आणि एक परिचय होऊन जातो, एक मैत्री होऊन जाते. आणि त्यांना माहीत नाही, मी काही सांगितलं नाही आजपर्यंत की मी काय आहे, म्हणजे काय लिहितो किंवा काय, ते सांगण्याची गरज वाटत नाही मग. पण ते नेहमी म्हणतात, सर किरणभाई क्या पडते हो इतना, म्हणजे एवढं वाचलं असतं तर कुठे गेला असतात आज तुम्ही. तर ही जी गोष्ट आहे की एवढे वाचतात ते कुठे गेलं असतात हे त्यांना कळते, पण त्यांना वाचण्याच्या दिशेने आणण्याची गरज आहे. आणि त्यासाठी उपाययोजना म्हणून मला वाटतं हा परिसंवाद जो केलेला आहे आणि त्यांनी ते मला वाटतं नोट डाऊन करत आहेत, आज पण ते चालू आहे, ही एक महत्त्वाची गोष्ट, महत्त्वाची घटना मला या काळात वाटते की असे उपक्रम की वाचन संस्कृती महत्त्वाचे आहे हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे हरिशंकर परसाई मला आठवतात हिंदीतले म्हणतात की हिंदी भाषा के दिन हिंदी में बात करने वाले हिंदी में बात करने वालों को हिंदी में बात करने की सलाह देते हैं. आता मला वाटतं आपल्याकडे अशीच परिस्थिती आहे की आता इथे सगळे मला वाटतं जमलेल्यापैकी 80% लोक तरी चांगले वाचक आहेत. हा परिसंवाद हा लोकांपर्यंत नेण्याची गरज आहे. मगाशी इतकं सुशिला कारवालो मॅडमनी जे काही भाषण केलं ते कायम लक्षात राहील. सगळे मला वाटतं खूप जण लिहून काढत होते माझे, मीही त्याच्यामध्ये मुद्दे घेतलेले आहेत, आणि खूप ते वैचारिक लेवलचं भाषण होतं इतकं की कायम त्याच्यातून प्रेरणा मिळेल असं भाषण होतं. शशिकांत काकड सरांनी खूप महत्त्वाचे मुद्दे मांडले, जीवन वाचन आणि चिंतन मनन होतं वगैरे. त्यांचं एक मला आठवतं एक रीडिंग काय आहे की एक लिटिल रीडिंग इज अ थेरपी समटाईम्स. त्यांनी जे सांगितलं की तुमचे जीवनातील ताणतणाव जे आहेत ते वाचनामुळे मोकळे होतात. आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचं जे कार्य चालू आहे त्यांनी ते अप्रतिमपणे सांगितलेलं आहे, आणि खरंच त्यांचे आभार मानावेत की आम्हा वाचकांसाठी त्यांनी एवढे ते मेहनत करून अख्ख्या महाराष्ट्रभर 11,200 मला वाटतं 300 आसपास त्यांनी वाचनालय चालवलेले आहेत, आणि त्यासाठी त्यांची टीम संपूर्ण राबते आहे. सिसिलिया गारवालो मॅडमचं भाषण तर अप्रतिम. त्यांनी जे वाचनातून जे सांगितल्या ज्या कथा सांगितल्या त्या इतक्या प्रेरणादायी आहेत की त्या खरं तर आज ते शूट होऊन ते भाषण सगळ्या मुलांपर्यंत पोचवण्याची गरज मला वाटते. या परिसंवादातले काही महत्त्वाचे मुद्दे विषय जे आहेत ते खूप विचारपूर्वक केलेले मला जाणवतात. त्यामध्ये बाकीचे ते विषय आहेतच, पण एक महत्त्वाचा मुद्दा मला वाटतो की वाचकांचे प्रकार हा विचार करण्याचा मुद्दा आहे. किंवा यासाठी की वाचन संस्कृती जर रुजवायची असेल तर आपल्याला नेमकं आपण काय चुकतो आहेत ह्याकडे लक्ष द्यावं लागेल. आता मला वाटतं की आता सगळ्या वक्त्यांनी आपण काय आहोत, आपल्याकडे काय आहे, वाचन किती महत्त्वाचं आहे याबद्दल भाष्य केलं. मी थोडंसं निगेटिव्ह भाष्य केलं, म्हणजे मला नेहमी वाटतं की आपल्याला सुधारणा करायची असेल आणि आज ही गरज आहे, हे परिसंवाद हे केलेलं आहे तो आपल्यात सुधारणा करण्यासाठी. वाचन पोचत नाही, वाचन कमी होत आहे, तर ते वाढवण्यासाठी काय करावं लागेल यासाठी आपण जमलेलं आहे, आणि मला वाटतं डॉक्युमेंटेशनवर आपण पुढे काम करणार आहोत. तर मला असं वाटतं की मागे दत्ताभाऊ आलेले आहेत, खूप बरं वाटलं त्यांना पाहून. मला वाटतं हे विषयाची आखणी वगैरे त्यांच्याच प्रमाणे झाले आहेत. मला वाटतं की एक वाचकांचे प्रकार जे आहेत ते मी खूप पूर्वी एक लेख लिहिला होता गोची वाचकांची, म्हणजे वाचक नाहीत असा जो आरडाओरडा होतो तर त्यामागे कारणं काय आहेत असं मी विचार केला, आणि तेव्हा लक्षात आलं की अनेक कारणं आहेत. त्यामध्ये हे लक्षात घेतलं नाही आहे की आपण निवृत्त लोक काही वाचक आहेत, म्हणजे रिटायर्ड झाल्यावर टाइमपास म्हणून जसं वेळ घालवायसाठी म्हणून विरंगुळा केंद्रात जातात, तसं लायब्ररीत, तर हे खरंच वाचन आहे का?
त्यातून पुढचं पिढी घडणार आहे का, हा एक विचार येतो. इथे काही MPSC आणि UPSC चे विद्यार्थी आहेत, तेही अनेक वाचन करतात, ते खूप वाचन करतात. मला तो प्रश्न विचारावासा वाटतो त्यांना आणि इथे उपस्थितांना, तेही खरं वाचन आहे का? ते अभ्यासासाठी वाचन करतायत की स्वतःला घडवण्यासाठी वाचन करतायत? म्हणजे मी अनेक माझे IAS आणि हे मित्र आहेत, मला लक्षात येतं की त्यानंतर एक परीक्षा पास होऊन रुजू झाल्यानंतर मला त्यांचं फार वाचन दिसत नाही आहे. मग हे वाचन कायम टिकणारं आहे का, की ते पुढे करणार आहेत का, किंवा या वाचनातून पुढे काही त्यांना दुशा देणार आहेत का, पुढच्या पिढीला काय घडवणार आहेत का? तर आजचा जो हे काळ पाहिला तर याबाबत मला वाटतं की तुम्ही पॉझिटिव्ह, सकारात्मक, नकारात्मक काय ते विचार करून आपल्याला त्या वाचन त्या दिशेने करावं लागेल. आपण वाचन कोणत्यासाठी करतो आहोत हे करा, हे ठरवावं लागेल. डिजिटल माध्यमांचा विचार आहे, इथे डिजिटल माध्यमं खूप वापरली जात आहेत आणि ती माध्यमं कोणत्या दिशेने, म्हणजे त्याच्यातला चांगला पार्ट जो आहे, चांगला भाग जो आहे, त्या आपल्या 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 उपयोगासाठी आणता येईल का, हा विचार मला वाटतं इथे करण्याची गरज आहे. मला वाटतं एक खूप थोडासा दुखावणारा प्रश्न मला सगळ्यांनाच इथे विचारावा असं वाटतो की यथा राजा तथा प्रसा प्रजा असं म्हटलं जातं. पूर्वीच्या काळचे जे नेते होते आपल्या महाराष्ट्रातले, देशातले सोडून देऊ आपण, महाराष्ट्रातला विचार करू आपण, तर महाराष्ट्रातले जे नेते होते, यशवंतराव चव्हाण घेऊ आपण, अत्रे घेऊ, सगळेच जे नेते घेऊ, अगदी आत्तापर्यंतचे आपले आदरणीय शरद पवार साहेब, सगळे वाचणारे नेते होते. आज आज किती टक्के नेते वाचन करतात, किती पुस्तकं वाचतात, कोणते नेते खासदार, आमदार, राष्ट्रपती, प्रधानमंत्री वाचतात का? वाचत असतील तर कोणती पुस्तकं वाचतात? हा विचार केला तर आपल्याला लक्षात येतं की तीच परंपरा, त्यांनाच वाचनाचं महत्त्वच कळलेलं नाही, तर ते वाचनाचं महत्त्व रुजवणार कुठे समाजात? आज जी शासकीय ग्रंथालयांची, ग्रंथपालांची जी परिस्थिती आहे, ती मला वाटते त्यासाठी यावर काही उपाययोजना आहे का हे आपल्याला शोधावं लागेल. किती घरात पुस्तकं वाचतात, पालक किती वाचतात, मुलांना दोष देण्यात अर्थ नाही, मुळात पालकच वाचत नाहीत, विद्यार्थ्यांना दोष देण्यात अर्थ नाही, कारण मुळात शिक्षकच वाचत नाही. कारण पूर्वी असं होतं की शिक्षक, मी शिक्षक होणं हा हा टार्गेट होता, म्हणजे मला शिक्षक व्हायचं आहे. आज जे शिक्षक झालेले आहेत ते मला वाटतं की दुसरा पर्याय नाही, मला इंजिनिअरिंग व्हायचं होतं, मला डॉक्टर व्हायचं होतं, पण नाही मिळाले तितके मार्क, म्हणून मग शेवटी काय तर शिक्षक पर्याय. मग तो नाईलाजाने झालेले शिक्षक, तो विद्यार्थ्यांपर्यंत किती पोचतो, किती काय पोचवतो, हा एक प्रश्न मला पडतो, ज्यावर चर्चा तुम्ही करावी उपस्थितांनी. आणि दुसरा मला असं वाटतं की साहेबांना, शशिकांत काकड साहेबांना मला प्रश्न विचारावासा वाटतो की ग्रंथालय, आज विचार केला तर ग्रंथालयाचं वाचकांचं वय सरासरी 70 झालेलं आहे, सरासरी वय 50 ते पुढे आसपासच्या झालेलं आहे. आणि हा वाचक ग्रंथालयाकडे येणं, त्याचं आजचं ट्रॅफिक जर पाहिलं, रहदारी झालं, वर्दळ पाहिली, त्याची शारीरिक परिस्थिती, गुडघेरोग बहुतेकांना झालेला आहे, हे पाहिलं तर या वाचकांसाठी काही आपण विचार केलेला आहे का? म्हणजे आज गावात पाणी नसलेली गावं अनेक आहेत, गावात पाणी नाही आहे, पण तिथे पेप्सी आणि तुमचं कोक पोचलेलं आहे, झोमॅटो पोचलेलं आहे. म्हणजे झोमॅटो तुमच्या घरोघरी पोचवतो, पण आपण पुस्तकं का नाही घरी पोचवू शकत? हा एक मुद्दा मला विचारात घ्यावंसं वाटतं. तुम्ही आपल्याकडे मध्यंतरी काही पुस्तकं खूप चालली, म्हणजे हू मू उड माय चीज, किंवा आता पण ती एका दिवसात श्रीमंत वा, किंवा काही काही अशी आहेत, रिच डॅड पुअर डॅड, विनस मार्स, किंवा काय, हे जे पोटेन्शियल वाचक आहे, आपल्याला माहिती आहे की हे वाचक नाही. माझ्या एका मित्राने मला म्हटलं हे खूप चांगलं पुस्तक आहे, ते वाचलंच का? तर मी म्हटलं ते अगदी
फालतू आणि रद्दड पुस्तक आहे उमी उड माय चीज, कारण ते आमच्या पंततंत्रात पंचतंत्रात कितीच वर्षापूर्वी कित्येकदा सांगून झालेलं आहे आणि अनेक बेताल पंचवीशी सगळ्या गोष्टीमध्ये सांगून झालेलं तेच जे आहे ते सार त्याच्यामध्ये. पण माझ्या लक्षात आलं की हा नवीन वाचक आहे आपल्याकडे, तुम्ही आहात हे सगळे इथे वाचक आहेत. मला अपेक्षित आहे जो रस्त्यावर आता फिरतो आहे, जो मोबाईल पाहतो आहे, जो ट्रेनमध्ये मोबाईल पाहतो, मला तो वाचक अपेक्षित आहे. तो वाचक तुम्ही इथे आणण्यासाठी काही तुमच्याकडे शासनाकडे उपाययोजना आहेत का, काही आपल्याकडे उपाययोजना आहेत का, काही आपल्या विचाराधीन म्हणजे तुमच्या विचाराधीन उपाययोजना आहेत का, तर त्या उपाययोजना मला वाटतं तुम्ही इथे चर्चेत कराव्यात, तिथे तुम्ही लिहून द्यावेत असं मला वाटतं. तिसरा एक महत्त्वाचा प्रश्न मला असं वाटतो की आपल्याकडे इथे खूप स्त्रिया आहेत आणि तुम्ही साडी वगैरे घ्यायला गेलात किंवा ड्रेस घ्यायला गेलात की तुमच्या लक्षात येईल म्हणजे लक्षात येईल की जो साडीवाला विक्रेता असतो तो खूप प्रकारच्या साड्या काढून दाखवतो. किंवा इथे पुरुष आहेत तर आपण शूज घ्यायला गेलो कपडे तर तो म्हणाला हे मटेरियल हे नायलॉन आहे, पॉलिस्टर आहे, कॉटन आहे, 100% प्युअर. ग्रंथालयात गेल्यावर असं मला ग्रंथपाल कोणी भेटला नाही, फार अभावाने भेटला ना. म्हणजे इतकं कपड्यांच्या दुकानात गेलं तर तुम्ही कन्फ्यूज होता की हे घेऊ की ते घेऊ, म्हणजे आपल्याला घ्यायचं असतं एक, पण आपण 5 कपडे तो घेऊन पाठवतो, 5 साड्या घेऊन पाठवतो, हे बी लेके जाऊ, हे बी लेके जाऊ, हे बी लेके जाऊ, हे बी जाऊ. ग्रंथालयात गेल्यावर असं कळलं, ग्रंथपालाला विचारलं तर तो म्हणतो की त्या याच्यात आहे का बघायला लागेल, मग तुम्ही एक पुढच्या आठवड्यात या, पुढच्या आठवड्यात या, पुढच्या आठवड्यात नाही ते पुस्तक गेलेलं आहे. म्हणजे ग्रंथपालाने किंवा ग्रंथ विक्रेत्यांकडे दुकानात पण गेले जातं. आपल्याकडे असे अनेक आता एक पुण्याचा जोशी किंवा अशी आता गोल्डन स्टोअर वगैरे अनेक नवीन मुलं आलेले आहेत, ते नेटवर विकतात वगैरे, त्यांनी वाचन केलेलं आहे. त्यामुळे आपण एक विक्रेता तिथे गेल्यात किंवा पुण्याच्या पुस्तकपेठमध्ये गेलात की त्यांना तुमची आवड कळते आणि ते त्या आवडीची 10 पुस्तकं साधारण काढून तुमच्यापुढे ठेवतात की ही पुस्तकं वाचा, अरे हे नाही वाचलं, अरे हे वाचा, हे नाही वाचलं, हे वाचा. असे ग्रंथपाल किंवा असे ग्रंथविक्रेते तुमच्याकडे नाही आहेत तर यासाठी काय उपाययोजना तुम्हाला करावीशी वाटते असे साधारण माझ्याकडे प्रश्न आहेत. तर यावर आपण उहापोह करावा असं मला वाटतं. आणि वाचन संस्कृती वाढवण्यासाठी योगेश आणि आमचं खूप या विषयावर चालू असतं बोलणं, बाळासराव सर यांच्याशी पण आमचं बोलणं खूप चालू असतं दत्ताभाऊंशी, की वाचन संस्कृती वाढवण्यासाठी तुमच्याकडे काही उपाय आहेत का? म्हणजे आता डिजिटल माध्यम आहे, आता लोकांना नवीन मुलांना वाचण्यापेक्षा व्हिज्युअल दृकश्राव्य माध्यम पाहण्याची हे आहे, तर आता तुम्ही वाचनासाठी काही अभिवाचन किंवा अशा छोट्या छोट्या क्लिप्स काकड सरांनी यांनी वगैरे सांगितले छोट्या छोट्या क्लिप्स बनवा, तर या माध्यमातून काही तू पोचवू शकता का? मग ती माध्यमातून जी नवीन तरुण मुलं येतील ते छोटी छोटी क्लिप्स पोचवली तर मग कदाचित त्या पुस्तक काबाबत उत्सुकता होऊन ते पुस्तक वाचण्यासाठी मुलं तिथे विकत घेतील किंवा ग्रंथालयात शोधाशोध करतील, असं काही होऊ शकतं का? असे उपाय मला सुचवावे असे वाटतात किंवा त्यांच्याकडून काही सजेशन तुमच्याकडून किंवा त्यांना विचार असे वाटतात. धन्यवाद. एकंदरीत सरांनी जशी मांडणी केली किंवा काही अपेक्षा दोन्ही बाजूनी ज्या व्यक्त केल्या त्या बाबतीतलं एक थोडक्यात सांगायचं जर म्हटलं तर हे सार्वजनिक ग्रंथालय जो अधिनियम 1967 पारित करण्यात आला ते जे विधेयक आहे ते तत्कालीन शिक्षण मंत्री माननीय मधुकरराव चौधरी साहेबांनी 26 जुलै 1967 मुंबईच्या विधानभवनाच्या विधान परिषदेमध्ये ते विधेयक सादर केलं. ते विधेयक सादर करताना त्यांनी एका लाईनीमध्ये त्या विधेयकाचा त्या ठिकाणी सांगितलं होतं सगळा पर्पज की ही चळवळ आहे, ग्रंथालय मूवमेंट आहे, लायब्ररी मूवमेंट आहे, तर ही कशावर आधारित आहे? जनतेचं नेतृत्व, कार्यकर्त्यांचं कर्तृत्व, दात्याचं दातृत्व आणि शासनाचं पालकत्व या 4 मुद्द्यांवरच आधारित आहे आणि भविष्यात देखील आपल्याला त्या अनुसरणच आपल्याला पुढचा प्रवास किंवा त्या पद्धतीचा विकास किंवा योजना असेल ती अंमलबजावणी करण्याची एक दिशा त्या ठिकाणी दिलेली होती आणि त्या धर्तीवरच आपण जी वाटचाल आहे पुढे
आपण म्हणजे झालेली बघतोय. आता 51 वर्ष आता त्या आपल्या कायद्याला 68 स्वतंत्र विभागाची स्थापना झालेली आणि पुढे त्या पद्धतीने नंतर नियम वगैरे अस्तित्वात आले आणि तो प्रवास आता आतापर्यंत करत आहोत. तर हा जो प्रवास आहे याच्यामध्ये सगळे समाजातले घटक हे महत्त्वाचे आहेतच आणि याला सर्वांचं सहभाग आणि योगदान हे गरजेचं आहे. सगळ्यांनी याच्यामध्ये जर अधिक कॉन्ट्रीब्युशन जर दिलं आणि ते एक मिशन म्हणून किंवा एक विजन पुढचं लक्षात घेऊन जर केलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीने तो समाज घडवता येतो किंवा वाचणारा समाज ज्याला म्हणतो. आता आपण म्हणतो इन्फॉर्मेशन सोसायटी किंवा नॉलेज सोसायटी वगैरे, तर त्याचा बेस हा त्या लाईनवर आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण तो मुद्दा वर काम करण्याची खरं म्हणजे गरज आहे. शासन पातळीवर देखील वेगवेगळे उपक्रम केले जातात. मराठी भाषा दिन असेल, मराठी भाषा गौरव दिन ज्याला आपण म्हणतो, मराठी भाषा पंधरवडा आपण करतो, अब्दुल कलामांचा 15 ऑक्टोबर जो आहे तो वाचन प्रेरणा दिवस आपण करतो, राज्यघटना दिवस देखील आपण करतो, नॅशनल लायब्ररी वीक 14 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर आपण करतो. आत्ता 12 ऑगस्टला लायब्रेरियन्स डे जे डॉक्टर एस आर रंगनाथन ज्यांना त्यांच्या जन्मदिवसानिमित्त ग्रंथपाल दिन साजरा केला जातो, त्यांचं एकंदरीत या क्षेत्रातलं योगदान आणि सगळं जे काम आहे ते लक्षात घेता. त्यानंतर ग्रंथोत्सव जो आहे महाराष्ट्र सांस्कृतिक धोरण आपलं जे आहे 2010 त्याअंतर्गत वेगवेगळे उपक्रम सुचवले. आदरणीय कारोल मॅडम देखील त्या कमिटीवर होत्या. अनेक असे उपक्रम ग्रंथसंस्कृती, ग्रंथालय संस्कृती, वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी जे सुचवलेले आहेत तर त्याचाच भाग म्हणून ग्रंथालय संचालनालयामार्फत प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2 ते 3 दिवसीय असा हा जो उत्सव आहे तो वेगवेगळ्या उपक्रमांनी राबवला जातो. या उपक्रमामध्ये आणि एकंदरीत वर्षभरामध्ये होत असलेले सगळे दिनविशेष आणि महत्त्वाचे जे ॲक्टिव्हिटी आहेत त्याच्यामध्ये जे काम करतात कार्यकर्ते किंवा पदाधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील ते वाचक सभासद आणि नागरिक यांच्या सहभागातून ते करतात. आपण विद्यार्थ्यांना देखील ग्रंथदिंडी जी आहे ती आणि व्याख्यान त्या माध्यमातून राबवतो आणि त्यांचा सहभाग शासनाचा त्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त पार्टिसिपेशन कसं मिळेल या दृष्टिकोनातून असतो. खरं एक मुद्दा तो विद्यार्थी जो आहे तो खरं केंद्रबिंदून मानून खरं लहान मूल जे आहे तेच संस्कारक्षम असतं, त्याची ग्रहण क्षमता अधिक असते ज्ञानाच्या बाबतीमध्ये वयवर्ष 5 ते 18 किंवा 16. आपण अनेक असे मान्यवर बघितलेत का ह्या वयातच त्यांनी सगळं सेटअप केलेलं आहे. ज्ञानेश्वरांनी 16व्या वर्षीच ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. अनेक असे उदाहरणं सांगता येतात. तर त्या वयातच संस्कारक्षम वयातच त्याला वाचण्याची आवड लागावी हा मुद्दा अत्यंत खरा आणि योग्यच आहे. आणि त्या पद्धतीने देखील शासकीय ग्रंथालयामध्ये 4 योजना जी एक राबवण्यात येत होती तिचा बेस पण तोच होता आणि त्या पद्धतीवरच काम पुढे चालू आहे. मला मान्य आहे म्हणजे हे सगळे उपाययोजना करतोच आहोत आपण आणि तुम्ही तेवढ्या शासनाच्या योजना तितक्याच काय म्हणतात गांभीर्याने राबवतही आहात. पण दुसऱ्या बाजूला परिस्थिती असे आहे की अनेक ग्रंथालय बंद पडत आहेत, वाचनची मेंबरशिप तिथे सभासद संख्या कमी होते. ही जर आपण हे सत्य जर पाहिलं तर नवीन काहीतरी उपाययोजना किंवा नवीन सोर्सेस आपण शोधतोय का याबाबत मला शासनाकडे पॉईंट आउट करायचं की त्याबाबत मला काही दिसत नाही. अगदीच खरं सांगायचं तर शासनाकडे तशा विचार योजना मला काही दिसल्या नाहीत. म्हणजे मला असं वाटतं की अनेक नवीन तरुण वाचणारे आहेत आणि त्याच बाजूला दुसरे ग्रंथपाल आहे आणि हे तरुण जे वाचणारे तरुण आहेत यांना जॉब्स नाही आहेत. मग आपण त्यांना अर्धवेळ जॉब इथे देऊ शकतो का हा एक उपाय होऊ शकतो. नवीन मुलं पिढी घडवण्यासाठी हे जे आहेत माझ्या ऑफिसमध्ये पण मराठी भाषा दिन साजरा केला जातो आणि हे फक्त आता उत्सव सोहळे होत आहेत त्या दृष्टिकोनातून आपण त्या दिशेने आपण चाललो आहोत. जसे गणेशोत्सव झाले, जसे नवरात्रोत्सव झाले आणि सगळे उत्सव सोहळे होत आहेत त्यातून प्रेरणा आणि विचार काही मिळत नाहीत. तसेच हे होणार आहेत का तर ते थांबवायचं असेल तर आपल्याला मला वाटतं गांभीर्याने विचार करावा लागेल. मी एक मला दत्ताभाऊंना माहिती आहे तो मी जो फक्त उपदेश किंवा मी सांगत नाही, मी गेली 4 वर्ष कोरोना काळाच्या आधीपासून जो करतो आहे तो माझ्या लेवलवर करतो आहे तो एक फक्त सांगतो आणि थांबतो.
ऐकू नव्यांची कथा अशी योजना आहे माझी स्वतःची. ती मी नेहमी विचार करायचो की मला बोलवलं जातं आणि व्याख्यान दिलं जातं आणि विद्यार्थ्यांसमोर आणि सगळे म्हणतात की वाचन कमी होतं आहे, वाचन कमी होतं आहे, वाचन कमी होतं. वाढवण्याची जबाबदारी कोणाची आहे? वाढवण्याची जबाबदारी आपलीच आहे. लेखक, साहित्यिक, प्राध्यापक, शिक्षक यांचीच वाढवण्याची जबाबदारी आहे. वाचक कमी होत असेल, वाचन कमी होत असेल, ते वाढवण्याची जबाबदारी आपली आहे. आणि मला ते एक दुखरेपण जाणवायला लागलं, गिल्ट वाटायला लागलं की आपण भाषण देतो आणि फक्त मानधन घेतो आहे, पण मला त्यातून विचार काय काय नेमकं करायचं हे सुचेना. आणि मी एक 2-4 वर्ष मी काही सगळे कार्यक्रम बंद केले आणि विचार करता येईल काय करता येईल. आणि एकदा मी तिथे जंगल पण केलेलं आहे, तर ते झाड रुजवताना मला वाटलं की नेहमी त्या विद्यार्थ्यांना खतपाणी घालावं लागेल आपल्याला, म्हणजे फक्त एकदाच भाषण न देता जाऊन. कारण मी शाळेत आणि कॉलेजमध्ये खूप भाषणं ऐकलेत आणि मला आता लटलं एकही ओळी लक्षात नाही, एकही वक्ता लक्षात नाही. तर त्यांना सातत्याने दर महिन्याला, मग मी एक योजना केली, दर महिन्याला तिथे जातो, एक ठरलेल्या शाळेत जातो, त्या ठरलेल्या 30-40 विद्यार्थ्यांसमोर जातो आणि मी माझं काही त्यांना ऐकवत नाही, मी इतर लेखकांचंही काही ऐकवत नाही. मी त्यांना सांगतो मी तुम्ही ऐकलेल्या गोष्टी फक्त ऐकायला आलेल्या आहे, या गोष्टी पाठ्यपुस्तकातल्या नको. तुम्ही वाचलेले असतील तर चालतील, आई आजोबांकडून शिक्षकांकडून ऐकलेले असतील तर चालतील. मुलं आधी गोंधळतात, थोडी बावचळतात, पण नंतर त्यांना मंचाची आवड होते, मुलं गोष्टी सांगू लागतात, त्यांच्या त्यात कॉन्फिडन्स येतो. आणि मग एक वेळ असे येते की आणि ते गोष्टी मिळवण्यासाठी आईवडिलांना सांगू लागतात, म्हणजे आईवडील पण वाचू लागतात. चांदोबा वगैरे आईवडील वाचायला लागलेले आहेत. म्हणजे एका पॅरेंट्स मीटिंगमध्ये आले, ते म्हणाले की ते तुमच्याकडे किरण येले कोण शिक्षक आहेत, ते म्हणाले काय झालं, काय प्रॉब्लेम आहे का? नाही म्हणे, ते मुलं आम्हाला गोष्टी सांगायला सांगतात, आम्हाला गोष्टी वाचायला लागतात त्यांच्यामुळे. तर असे परिस्थिती झाले, पालक वाचू लागलेत. आता एक वेळ अशी येते की यांच्याकडच्या गोष्टी संपतात, मुलांकडच्या गोष्टी संपतात आणि मग ते म्हणतात की सर मला पुढच्या महिन्यात गोष्ट सांगायची, पण माझ्याकडे गोष्ट नाही आहे आता. आणि इथे माझं काम करण्याची वेळ येते, माझ्या पोतडीतली बॅगेतली पुस्तकं काढतो, ही पुस्तक घे आणि तुझ्या भाषेत पुढच्या वेळी ही गोष्ट सांगायची, वाचायची नाही, वाचू नये, याच्यातल्या ज्या गोष्टी आवडतील त्याच्यातली एक गोष्ट तू सांगायची आणि तुझ्या भाषेत सांगायची. आणि त्याला सांगितलेलं असतं की तू जर ती गोष्ट विसरलास सांगताना, तर तुझ्या भाषेत ती गोष्ट पुढे बनवत न्यायची, कारण ती गोष्ट कोणालाच माहीत नाही किंवा इथे पाठ्यपुस्तकातले नसल्यामुळे ती वाचलेली नाही. उद्देश हा आहे की 10 वर्षानंतर ज्या मुलाला स्टोरी टेलिंगचं, गोष्ट सांगण्याचं तंत्र कळलं, ही विल बी प्रोबेबल रायटर आफ्टर 10 इयर्स. आणि बाकीची जी मुलं आहेत त्यांना गोष्ट वाचण्याचं, ऐकण्याचं कान लाभलेले असतील आणि ती पुढे वाचनाकडे वळलेली असतील. धन्यवाद. इथे जे सर्व साहित्यिक आहे आणि किरण सरांनी पण जे काही मुद्दे मांडले, तर मला असं वाटतं की त्यांना मी गेले 17 वर्ष शैक्षणिक संस्थेमध्ये ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत आणि हे कार्य करत असताना माझ्यासमोर दरवेळेला एक नवीन पिढी येते, नवीन पिढी येते, शिक्षक वर्गात असतात. तर सर्वप्रथम इथे असलेले जे साहित्यिक आहेत त्यांना मी शाश्वस्त करते की वाचनाचा रास झालेला नाही आहे. हे ह्या क्षेत्रात मी काम करते आणि मला वाटतं काकड सर पण आणि पाझारे सर पण माझ्या म्हणण्याला हे असतील की अजूनही वाचनाचा रास झालेला नाही. वाचन हे होत आहे, वाचनाचं माध्यम बदललं आहे मात्र. आणि त्याला सर्वप्रथम कोरोनाचा जो कालखंड आहे हा त्याच्यासाठी सर्वात मोठा कालखंड ठरला, जो आम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रामुख्याने पाहिला. शैक्षणिक क्षेत्रांना कोरोनाच्या काळात पहिल्यांदाच आम्हाला ऑनलाईन पद्धतीने शिक्षण पद्धती ही आम्हाला स्वतःलाच नव्याने कळली आणि त्याच वेळेला ऑनलाईन पद्धतीने ग्रंथालय चालवणं हेही आम्हाला नव्याने कळलं. पण हे सर्व होत असताना वाचनाचं काय झालं की माध्यम थोडंसं बदललं आहे आणि पण वाचनाचा संपूर्णपणे रास झालेला नाही एवढं मात्र मी तुम्हाला नक्कीच सांगते. कालचाच आमच्या ग्रंथालयातील एक छोटासा उपक्रम सांगते, म्हणजे विद्यार्थी वाचतायत असं नाही आहे की वाचत नाही. आमच्याकडे पण बरेच असे पब्लिशर किंवा काही तुमच्यासारख्या लोकांनी काही ग्रंथ डोनेट केलेले होते आणि जवळजवळ 1500-1600 घरात ते ग्रंथ होते. आणि कालचा आमचा एक उपक्रम होता, आम्ही जस्ट मुलांना एक छोटीशी नोटीस काढली की आम्ही असे ग्रंथ ग्रंथालयात ठेवले आहेत आणि तुम्ही येऊन ते कलेक्ट करा, तुम्हाला जे आवडतील ते. माझा साधारण अंदाज होता, मी माझ्या असिस्टंटशी बोलत होते की आपण 8 दिवस हे ग्रंथ लायब्ररीत ठेवूया,
पण तुम्हाला विश्वास बसणार नाही, माझ्याकडे त्याचे काही फोटोज पण आहेत. एका तासात ग्रंथालयात मांडलेले जे ग्रंथ होते ते आमच्या विद्यार्थ्यांनी घेतले, आणि त्यांनी ते घेत असताना म्हणजे विद्यार्थी येऊन नुसतेच ग्रंथ घेत नव्हते, ते ग्रंथ चाळत होते, त्याच्यातला कंटेंट वाचत होते आणि मग ते ग्रंथ घेत होते. तर हा त्याच्यातला मला वाटतं एक त्याच्यातली ती एक पोचपावती आहे किंवा तो त्याचा एक काय म्हणतात अनुभव आहे की ग्रंथांचा म्हणजे ग्रंथ वाचनाचा रास झालेला नाही. त्याचप्रमाणे इथे बरेच पालक वर्ग दिसत आहेत. आपण मगासपासून म्हणतोय की ग्रंथ संस्कृती जपायला पाहिजे, ग्रंथ वाचनाची सवय लागायला पाहिजे, पण मला असं वाटतं ग्रंथ वाचनाची सवय लागायच्या आधी ती आवड निर्माण व्हायला पाहिजे. आणि जोपर्यंत महाविद्यालय ग्रंथालयात मी बरेच वर्ष काम करते, तिकडे येणारे जे विद्यार्थी असतात तोपर्यंत काय असतात की त्यांच्या सवयीमध्ये थोडासा बदल झालेला असतो, म्हणजे तो हिरा बराचसा पैलू पाडून आमच्यापर्यंत आलेला असतो, मग आम्हाला पुढे त्याचा पैलू पाडायचं असतं. पण मला असं वाटतं की मी पालकांना थोडंसं एक करेन. आपण म्हणतो की पालकांमध्ये ती आवड निर्माण पालकांनी करणं गरजेचं आहे. जेव्हा पालक हळूहळू ना ती वाचनाची सवय मुलांमध्ये रुजवतील तेव्हा काय होतं की हळूहळू त्या मुलांमध्ये ती आवड निर्माण होते. तर पालक वर्गांचं पण काय होतं की ते फक्त विद्यार्थ्यांना ते आपल्या मुलाला सांगतात की तुम्ही थोडं वाचा, तुम्ही वाचनाची त्यांना दिगभर पुस्तक आणून देतात, पण ते न करता पालकांनी सर्वात प्रथम त्यांनी ते वाचणं गरजेचं आहे. मगाशी आपल्याकडे महाभारताचा एक उल्लेख झाला, तर महाभारतातलं मी एक तुम्हाला त्याच्यातली छोटीशी गोष्ट सांगते, म्हणजे इथे असलेले जे पालक वर्ग आहे किंवा आजी आजोबा आहे त्यांनी ती इम्प्लिमेंट केली तर फार बरं होईल. म्हणजे ते शालेय विद्यार्थी असतात किंवा छोटा जो वर्ग असतो जो आपण 5 ते 15 जो वयोगट असतो त्यांच्यामध्ये ती आवड निर्माण होते. तर महाभारतातली आपला जो युधिष्ठिर होता तो युधिष्ठिर गुरुकुलामध्ये शिकत होता, आणि गुरुकुलामध्ये शिकत असताना त्याच्या गुरुनी ना जे बाकीचे पण सगळे विद्यार्थी होते त्यांना त्याने 3 शब्द पाठ करून यायला असेल. त्याच्यामधला पहिला होता सत्यम वदम धर्मचर स्वाध्यायम परमदम, हे जे 3 शब्द होते. तर सगळ्या बाकीच्या विद्यार्थ्यांनी ते शब्द पाठवले नाही, पण युधिष्ठिर हा एकमेव असा होता की त्याने महिनाभर झाला तरी त्याचे ते शब्द काही केला पाठ होत नव्हते. तर त्याच्या गुरुनी त्याला विचारलं की तुझे हे शब्द का पाठ झाले नाहीत, तर त्याने सांगितलं की हे जे 3 शब्द आहेत म्हणजे सत्याने वागणं, धर्माबरोबर चालणं आणि स्वाध्याय परमधर्म, म्हणजे सतत तुम्ही जे स्वाध्यायामध्ये सेल्फ लर्निंग जे करणं आहे ते सोडणं नाही, हे 3 गोष्ट मी महिनाभर केली आणि महिनाभर करता करता मी त्याचं आचरणात आणलं आणि मगच ह्या शब्दाचा मी वापर केला. त्याप्रमाणे पालकांनी पण जर त्यांचा स्क्रीनिंग टाईम, म्हणजे आज आपण बघतो की पालक बरेच वेळा मोबाईलवर असतात, तो स्क्रीन टाईम जर त्यांनी कमी केला आणि दिवसामध्ये आपल्या मुलांच्या सोबत 1-10 मिनिटं जरी त्यांनी स्वतः वाचलं तर तो जो संस्कार आहे तो घरातनं सुरुवात होतो. आणि मग काय होतं की हा जो वयोगट आहे ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये काय होतं की वाचनाची त्याच्यामध्ये आवड निर्माण होते. जसं जसं तो महाविद्यालयात येतो विद्यार्थी तर काय करतो की हळूहळू त्याच्यामध्ये आवड निर्माण झाली असेल तर त्याच्यामुळे तो काय करतो की त्याला काय ग्रंथ वाचायचे ह्याची तो ॲटोमॅटिक तो निवड करतो. आणि निवड करता करता जेव्हा आपण प्रौढावस्थेत जातो की आपण वृद्धावस्थेत आपण सवडीने आपण वाचन करतो, त्यामुळे अशा पद्धतीचं ही जी आहे आवड निवड आणि सवड ह्या 3 गोष्टीचा संगम आपल्याला करायला पाहिजे. आणि दुसरे जेव्हा सर काकड सर आपल्याला मगाशी काही टेक्निक सांगत होते तर त्या टेक्निकमध्ये वाचनाची एक अजून एक टेक्निक आहे. आपण कोणतं पण जर आपल्याला वाचायचं असेल तर आपण रोज जर साधारण 30 शब्द जर रोज वाचले, 30 शब्द जर आपण 1-10 ते 12 मिनिटं रोज तेच शब्द आपण वाचले तर आपलं हळूहळू काय होतं वाचन करण्याचा आपला स्पीड वाचतो. हे सायंटिफिक प्रूफ झालंय, तुम्ही स्वतःही करू शकता की तुम्ही 30 शब्द रोज सातत्याने जर वाचत गेलात तर हळूहळू तुमच्या वाचनाचा स्पीड वाढतो आणि हळूहळू तुम्हाला वाचन करण्याची रेग्युलर सवय लागते. तर ही सवय जर तुमची झाली तर त्याच्यातनं तुम्हाला वाचनाची आवड निवड आणि त्यासाठी तुम्ही सवड काढू शकता. तर सर अजून एक आहे की ग्रंथपालांचा जो आत्ताचा जो काय म्हणतात रोल आहे तो खूप बदलला आहे. आता ग्रंथपाल पूर्वीसारखं, कारण आता ग्रंथालयात मध्ये पण काय आलं डिजिटलायझेशन फार मोठ्या पद्धतीने झालंय, तेव्हा जेव्हा पण आमच्याकडे वाचक आमच्या ग्रंथालयात येतो
तेव्हा त्याच्या गरजेनुसार आम्ही त्याला तातडीने ती सेवा पुरवण्याचा आम्ही प्रयत्न सदैव करत असतो. ते आम्हाला ग्रंथालय शास्त्रात पण ॲक्च्युली शिकवलं आहे की प्रत्येक ग्रंथाला त्याचा वाचक मिळवून द्यायचा. तर ग्रंथालयाचं पण आता संपूर्ण आधुनिकीकरण झालं आहे, ग्रंथालयामध्ये पण AI टेक्नॉलॉजी आज वापरली जाते. तर वाचक नुसताच असतो ना, की आताचा युवक वर्ग आहे तो नुसताच ग्रंथ घेण्यासाठी ग्रंथालयात येत नाही, त्याची जी माहिती मागण्याचं त्याचं स्वरूप बदललं आहे. तर स्वरूप आता जर तुम्ही मोठ्या महाविद्यालयांमध्ये जर तुम्ही बघितलं, किंवा तुम्ही अगदी मेडिकल कॉलेजेस बघा, इंजिनिअरिंग कॉलेज बघा, व्यवस्थापकीय महाविद्यालय बघा, तिथे माहिती देण्याचं स्वरूप बदललं आहे. म्हणजे आता ते ग्रंथ स्वरूपात आहे, पण ते आता डिजिटल स्वरूपात डेटाच्या पद्धतीमध्ये किंवा काही लेखांच्या स्वरूपामध्ये अशा पद्धतीने ते ती माहिती आम्ही वाचकांपर्यंत सातत्याने पोहोचवत असतो. आणि आत्तापर्यंत असा तुमचा कोणत्या ग्रंथपालांशी संबंध, पण आम्ही तरी आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक ग्रंथपालाला येणाऱ्या वाचकाला आम्ही त्वरित सेवा देण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याला हवी असणारी माहिती बरेच वेळा काय असतं की ती माहिती आम्ही तीच न जर आमच्याकडे उपलब्ध नसेल तर त्याच्या स्वरूपात दुसरी अल्टरनेट माहिती आम्ही त्याला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आम्ही त्याला पुरवत असतो. प्रेक्षकांच्यातून काही प्रश्न आलेले आहेत, ते प्रश्न मी वाचन करतो तीन एकत्रित, आणि काही सजेशन्स दिलेले आहेत तर त्या सजेशन्स आपण सरते शेवटी घेऊयात. पण प्रश्न जे आहेत ते तीन प्रश्न महत्त्वाचे मला वाटतात ते विचारतो. किंडल तसेच पॉडकास्ट यांचा वाचनावर काय प्रभाव पडतो? नंबर दोन, तालुक्यांच्या ठिकाणी पुस्तकाचे दुकानं का आढळत नाहीत? हा शासन, शालेय व्यवस्थापन, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा शालेय ग्रंथालयाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी काय उपाययोजना करता येईल? त्याच्यानंतर विचारले ग्रंथालयाच्या गावाबद्दल थोडक्यात माहिती सांगावी. एक प्रश्न असा आहे, प्रोफेशनल कोर्सेसला अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्यासाठी मराठी साहित्य, इंग्रजी साहित्य या संदर्भात ग्रंथ किंवा पुस्तके उपलब्ध होतील का? तर आमच्या चव्हाण सेंटरची लायब्ररी आहे, कधीही तुम्हाला ती उपलब्ध होतील. त्याच्याबद्दलची अधिक माहिती तुम्ही पाजारे सरांना भेटला तर देतील. इतर प्रश्नांची उत्तर आता. सरांनी एक प्रश्न त्याच्यामध्ये आला आहे की किंडल आणि ब्रॉडकास्टचा काही परिणाम वाचनावर झाला आहे का. तर आता मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे की युवा पिढी आहे ते आता टेक्नॉलॉजीकडे फार वळत आहेत. आपल्याला अजूनही, म्हणजे मला स्वतःलाही अजून वर्तमानपत्र मी हातात घेतल्याशिवाय मला वाचण्याची मजा येत नाही. आम्ही विद्यार्थ्यांना तो डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देतो, पण ही प्रत्येक वाचनाची प्रत्येकाची सवय आणि त्याच्या आवडीवर डिपेंड असतं. पण काय आहे की सर, आता जेव्हा युवा पिढी आहे त्यांच्या हातात आता ते स्मार्टफोन दिले आहेत आपण, स्मार्टफोनमध्ये त्यांना क्विक इन्फॉर्मेशन हा त्यांच्यामध्ये असलेला तो एक त्यांची गरज आहे की त्यांना कमी वेळेत सर्व काही हवं असतं. तर किंडल आणि ब्रॉडकास्टमध्ये एक आहे की त्याच्यामध्ये सुलभता आहे की ते कुठेही कधीही इंटरनेटच्या माध्यमातून ते हवे असलेले ग्रंथ ते वाचू शकतात. प्लस ते वाचन असताना किंडल आणि ब्रॉडकास्टचा अजून एक फायदा आहे की त्याच्यामध्ये अगदी लार्ज स्वरूपात आपल्याला पुस्तक कधी कधी असतं की पुस्तकामध्ये जो फॉन्ट असतो तोच वाचावा लागतो, पण किंडलमध्ये बऱ्याच त्याच्यामध्ये फीचर्स आहे की तुम्ही ते ब्रॉड करून वाचू शकता. त्याचप्रमाणे किंडलमध्ये अजून एक चांगली सुविधा आहे की तुम्हाला हवे असलेले तुम्ही अंडरलाईन करू शकतात, ते पेज तिथे मार्क करू शकतात. तर असे विविध त्याच्यामध्ये त्याचे फायदे आहेत ज्याच्यामुळे त्याचेही आपण असं म्हणू शकत नाही की डिजिटल माध्यमांपासून आपण आज आपण अजिबात लांब राहू शकत नाही. त्याचा परिणाम म्हणजे थोडं स्क्रीनिंग टाईम वाढतो. त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला पुस्तक हातात घेऊन वाचण्याचा जो फील असतो तो विद्यार्थ्यांमध्ये साहजिकच कमी झाला आहे, पण त्याचा दूरगामी परिणाम झालेला असा आपल्याला दिसत नाही. किंडल आणि याच्यामुळे बरेच वेळा मुलं काय असतं की त्याच्यातली जी इन्फॉर्मेशन असते ती हवी तशी कट कॉपी करतात, ते आपल्याला दुसऱ्या वर्ड फाईलमध्ये ते सेव्ह करू शकतात. पुस्तकामध्ये आपल्याला असं होऊ शकत नाही. पुस्तकामध्ये हार्ड कॉपीमध्ये जेव्हा पुस्तक असतं ते तुम्हाला ॲज इट इज तुम्हाला तो मजकूर तुम्हाला लिहावा लागतो किंवा ते उदाहरण. तर
प्रत्येक गोष्टीचे मी म्हणेन की परिणाम दुष्परिणाम चांगले वाईट दोन्ही परिणाम असतात. ते वाचनाच्या तुमच्या मी मगाशी म्हटल्याप्रमाणे वाचनाच्या त्यांच्या आवडीवर सगळं आधारित आहे. जर त्या विद्यार्थ्यांमध्ये त्याच्या शालेय जीवनामध्ये जर ती आवड निर्माण झाली असेल तर तो त्याच्यासाठी सवड काढेल आणि त्याला हवं असणारं वाचन योग्य पद्धतीने वाचेल. मॅडमनी बऱ्यापैकी ते मुद्दे कव्हर केले आहेत. म्हणजे वाचनाचा जो पॅटर्न आहे तो थोडासा बदललेला आहे, परंतु ही जी साधनं आहेत सोशल मीडिया ही वाचनाला वाचन संस्कृतीला पुढंच घेऊन जात आहेत. म्हणजे दोन्ही पण बाजूनी अर्थ आहे, कारण वाचन म्हणजे पुस्तक वाचन असं आपण जे म्हणतो तर त्याला हे पण इतर जे माध्यम आहेत ते सुद्धा पुढे नेण्यामध्ये त्यांचा हातभार आहे. असं जरी असलं तरी आपल्याला मुद्रित किंवा जे पुस्तकं आहेत ते आपलं मॅडम जसे म्हटल्या त्या पद्धतीने जे फिलिंग आहे त्याचं पुस्तक आपण हातामध्ये घेऊन वाचतो त्याचं जे सुगंध आहे टच आहे किंवा त्याचा जो काही आवाज येतो ध्वनी आहे तर ते लक्षात राहतं. म्हणजे एक सायकोलॉजिकल जरी आपण एक विचार केला किंवा जर बघितलं तर ते मेमरीमध्ये स्टोअर राहतं कुठेतरी आणि नक्कीच ते आपल्याला प्रेरणा द्यायचं असतं असं मला वाटतं. हा फार चांगला आणि महत्त्वाचा मुद्दा हा उपस्थित केलेला आहे की डिजिटल माध्यमाचा उपयोग कुठल्या पद्धतीने करू शकतो हा आपल्याकडे अजून विचार झालेला नाही. मला वाटतं स्टोरी टेल आलेले आहे, स्नोवेल आलेले आहे, पण एक शासनाने असं ग्रंथालयामध्ये केलं की अनेक जे वाचक आहेत आज त्यांना वाचता येत नाही, डोळे अधू झाल्यामुळे किंवा अनेक अंध वाचक आहेत त्यांना वाचायचं आहे पण त्यांना ब्रेल लिपीमध्येच वाचता येतं. आणि यांच्यासाठी हे दृकश्राव्य माध्यम किंवा श्राव्य माध्यम जसं कोसलाची उपलब्ध आवृत्ती आहे ज्याचं वाचन शंभू यांनी केलेलं सो जळगावच्या यांनी, अशी पुस्तकं उपलब्ध आहेत जे ऑडिओ बुक आहेत. अभिवाचनाचे आज अनुप्रयोग होत आहेत आणि अनेक कार्यक्रम होत आहेत या माध्यमातून. ही माध्यमं यासाठी आपल्याकडे मर्ज करू शकतो का आपण? एक तर त्या ती उपलब्ध करू शकतो का लायब्ररीमध्ये एखाद्या, आज जसं फिल्म सेंटर इथे उपलब्ध आहे तसं ठाण्यामध्ये तिथे प्रभात चित्रमंडळाची, तर ह्या ऑडिओ बुक्सची काही एक ग्रुप करता येईल का की आज या पुस्तकाचं वाचन आपल्याला ऐकता येणार आहे, मग लायब्ररीत सगळी माणसे येतील, ते वाचक येतील आणि त्यांना संपूर्ण आज तितकं वाचायला पण वेळ नाही अवधी नाही आणि तितका सगळा गदारोळ आसपास चालू आहे. मी मॅडमचं मगाशी म्हटलं की ग्रंथालयातलं वाचनालयातलं त्यांनी कॉलेजमधलं सांगितलं आणि माझं निरीक्षण किंवा माझा उद्देश आहे की आज ट्रेनमध्ये बसमध्ये जे आहेत हे वाचक मला दिसतात, जे वाचत नाहीत मी त्यांच्याबद्दल बोलतो आहे. आणि मला असं वाटतं की हे या माणसांना आणण्यासाठी आणि उपलब्ध वाचक जे कमी होत आहेत, जे दुरावले जात आहेत, जे आज मेंबरशिप जाते, मी स्वतः 4 लायब्ररीचा मेंबर आहे आणि पुन्हा रस्त्यावरचे पण पुस्तकं वाचत असतो, तर ही जी ट्रेडिशनल मेंबर्स नाही आहेत किंवा ट्रेडिशनल मेंबर कन्व्हेन्शनल मेंबर जे आज सोडून जात आहेत यांना परत आणण्यासाठी आणि जे नसलेले वाचक आहेत यांना परत आणण्यासाठी आपल्याकडे काय उपाययोजना होईल, काय करू शकतो या दृष्टिकोनातून मी विचार करतो. हा एक मुद्दा खूप चांगला आहे की जे डिजिटल माध्यमांचं आहे त्याच्यासाठी ते मुलांना उपयोग होऊ शकतो. आज मुलं ऐकण्याचा आणि पाहण्याची सवय त्यांना लागलेली आहे. सर मगाशी तुम्ही स्ट्रेस मॅनेजमेंटबद्दल सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करणारे स्टुडंट आहेत किंवा प्रोफेशनल कोर्स करणारे स्टुडंट आहेत, एक असा सर्टन टाइम येतो म्हणजे की 1 वर्ष जातं, 2 वर्ष जातं, 3 वर्ष जातं किंवा एक्स वाय झेड जातं, म्हणजे करिअर सेट होत नाही, मग ती मुलं डिप्रेशनमध्ये भरपूर प्रमाणात जातात. मग अशा वेळी डिप्रेशनमध्ये निघण्यासाठी काय केलं पाहिजे? अच्युत गोडबोले सरांचं अतिशय छान पुस्तक आहे. डिप्रेशनवरच त्यांनी जी मोठी जागतिक समस्या आहे त्याच्यातला इतिहास, त्याच्यामधल्या उपाययोजना किंवा त्याच्यावर कशी मात करायची कशा पद्धतीने, त्यांचं अतिशय छान पुस्तक आहे. डिप्रेशन ह्या म्हणजे त्याचं टायटलच आहे डिप्रेशन, मी ते पण वाचू शकता. आणि स्पर्धा परीक्षा तयारी सर लेखक
अच्युत गोडबोले, अच्युत गोडबोले। आणि दुसरी गोष्ट की आपण स्पर्धा परीक्षाची तयारी करतो, आता UPSC जर म्हटलं तर काय 15-20 लाख विद्यार्थी पूर्वपरीक्षेला नुसते अर्ज करतात, प्रत्यक्षात 5 लाख पूर्वपरीक्षा देतात, त्यापैकी 1 लाख मुख्यपर्यंत जातात आणि त्यापैकी 10,000 मुलाखतीपर्यंत जातात आणि त्यानंतर 1,000 म्हणजे IAS। तर ह्या स्टेप्स आहेत सगळ्या आहेत, परंतु हे करत असताना वेगवेगळ्या पद्धतीचं वाचन केल्यानंतर देखील आपली क्षमता किंवा आपण कुठपर्यंत आहोत याच्या बाबतीत पण आपण विचार करायला हवा किंवा केला पाहिजे, आणि आपला प्लॅन BC हा सुद्धा असला पाहिजे, कारण शेवटी जागा ह्या तेवढेच आहेत, शेवटी किती काय केलं ते तेवढेच होणार आहेत, परंतु तुमच्या अभ्यासातून किंवा इतर तुमच्या वाचनातून सुद्धा तुमचा आत्मविश्वास आहे तो इतका वाढतो की पुढे जाऊन तुम्ही व्यवसाय असेल एक चांगला नागरिक म्हणून, एक चांगला पालक म्हणून, या गोष्टीसुद्धा तुमच्यामध्ये नक्कीच आत्मसात तुम्ही जर चांगल्या पद्धतीने त्या पद्धतीने केल्या असल्या तरी ते उपयुक्त ठरू शकतात असं मला या ठिकाणी वाटतं। आणि कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे किंवा एखादा वाचलेला मजकूर आहे तो लक्षात ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे, म्हणजे टाइम निघून जातो नंतर आपण वाचलेलं ते विसरून जातो। हां बरोबर, तर आजकाल स्क्रीन टायमिंग मगाशी मॅडम पण बोलल्यात, स्क्रीन टाईम हा प्रचंड वाढलेला आहे आणि कोरोना काळाचे आपण सर्व साक्षीदार आहोत। आता आम्ही ऑफिस मॅनेजमेंट किंवा लायब्ररी कशी ऑनलाईन सर्व्हिस किंवा कसं चालवायचं हे आम्ही सर्व पाहिलेलं आहे, म्हणजे ऑफिशियल वर्क म्हणतो आहे आणि लायब्ररीचं पण वर्क म्हणतो आहे। आणि दुसरी गोष्ट, आपण पालक म्हणून आपल्या मुलांचं देखील ऑनलाईन एज्युकेशन बघेल, म्हणजे आपण साक्षीदार आहे, म्हणजे आपल्याजवळ उत्तर आहे, म्हणजे आपण आणि ते मुलं आपल्या 2 वर्षाचा काळ त्यांचा कसा गेलेला आहे आणि त्या पद्धतीने त्यांच्या बेसिक ज्या कॉन्सेप्ट असतील किंवा अडीअडचणी असतील, काही थेअरी काही प्रॅक्टिकल ह्या गोष्टी आपल्याला आपण बघतोच आहे त्या आहेचे, परंतु यामुळे कॉन्सन्ट्रेशन आपलं लूज झालं आहे, अटेन्शन स्पॅन जो आहे तो याच्यामुळे कमी झालेला आहे आपला। आपण बघा सोशल मीडिया जो आहे, इंस्टाग्राम किंवा ज्या काही बाकी गोष्टी असतील त्याचं टाईम लिमिट बघा तो कमी, काहीतरी मला वाटतं 30 सेकंद काहीतरी इंस्टाग्रामवर असं काहीतरी आहे, ट्विटरचे पण ते अल्फाबेट पण कमी होते आता काहीतरी वाढवले, तर तेच आपल्याला एक प्रकारे सवय लागली ते कमीत कमी शॉर्टमध्ये, आणि त्याच्यामुळे आपलं तो जो संयम आहे किंवा ज्याला आपण जी शक्ती म्हणतो ती आपली हळूहळू कमी होत चालली या गोष्टींमुळे, तर त्याच्यासाठी वाचन हा उपाय आहे। डॉक्टर आंबेडकर पगाशी जे उदाहरण दिलं त्या, तर आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी त्या ठिकाणी आज माझं जे एकाग्रता आहे ती कशामुळे वाढली तर पुस्तक वाचनामुळे वाढली असं त्यांनी, म्हणजे हा उपाय आहे, म्हणजे अतिशय महत्त्वाचा एक मुद्दा आहे की एकाग्रता तुमची जर वाढवायची असेल तर पुस्तक वाचन हा त्याच्यावर उपाय आहे, या दृष्टिकोनातून आपण बघून त्याकडे पाहिलं पाहिजे। एक लास्ट क्वेश्चन आहे वाचन कौशल्याबद्दल, म्हणजे तुम्ही मॅडम बोलत होत्या पालकांना, म्हणजे तुम्ही ज्यावेळी दोष दिलाय तर असं मला वाटत नाही की पालकांना वाचन कौशल्याबद्दल दोष दिला पाहिजे, कारण ग्रामीण भागामध्ये 80-90% पालक असे आहेत त्यांना एज्युकेशन किंवा म्हणजे शिक्षण म्हणजे काय हे माहीतच नाही, मग हे विद्यार्थ्यांच्यामध्ये वाचन कौशल्य वाढवण्यासाठी आपण शिक्षकांना दोष दिला पाहिजे असं मला वाटतं। कधी कधी काय होतं सरकारी योजना असतात, आता आंबेडकर जयंती असू दे किंवा शिवाजी महाराजांची जयंती असू दे, ह्या टायमामध्ये ह्या सुट्ट्या देतात म्हणजे विद्यार्थ्यांना म्हणजे किंवा शाळांना सुट्ट्या दिल्या जातात, मग त्या दिवसामध्ये जर असं केलं तर त्या दिवसामध्ये दिवसभर छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल ह्यांच्याबद्दल यांनी काय कार्य केले ते जर चर्चासत्र जर ठेवलं तर वाचन कौशल्य वाढू शकतं असं का नाही वाटत काय नाही? सर्वप्रथम मी पालकांना कोणताच दोष दिला नाही, मी पालकांना फक्त म्हटलं की पालकांनी ती आवड निर्माण, कारण पालकत्व आपण जेव्हा करत असतो तेव्हा पालकांनी ती आवड निर्माण करण्यात, आणि कसं आहे की साहजिकच बघा मी स्वतः पण पालक आहे, आपण जे करतो तेच अनुकरण आपलं मुलं करतात, आपण हे साहजिकच आपल्या आई वडिलांनी पण सांगितलंय की तू आमचं अनुकरण करते किंवा तू हे मायातले चांगले दोष घेतले किंवा हे मायातले चांगले गुण तुम्ही घेतलेत, तर पालकांना फक्त माझं एकच सांगणं आहे की पालकांनी दिवसामध्ये ते आता बरेच पालक मुंबईमधला जर आपण जर घेतलं गाव पातळीवर, आता मी माझं स्वतःचा सासर पण साताऱ्यातला आहे तर तिथे मी बघते की आता तिकडे समजा आपले तिकडचे समजा काही पालक जर शिक्षित नसतील पण जर मी शहरी विभागामध्ये पालकांना सांगू इच्छिते की ते वर्किंग असतात, तुम्ही संध्याकाळी आल्यानंतर तुम्ही सगळे मिळून एक तुमचा जेवणाची वेळ असते, तुमचा टीव्ही बघण्याचा वेळ असतो, त्याच्यामध्ये
तुम्ही एक 10 मिनिटं तुम्ही हातात पुस्तक घेऊन जर तो पालक बसले तर साहजिकच मुलं त्यांचं ॲटोमॅटिक त्यांचं अनुकरण करतील आणि त्या अनुकरणातनंच काय होतं की रोज एक मजकूर वाचला जाईल हळूहळू त्याची त्यांना सवयीमध्ये आणि त्या सवयीचं रूपांतर त्यांचं आवडीमध्ये निर्माण होईल. तर पालकांनी ही थोडी ॲक्टिव्हिटी करायला पाहिजे. त्याचबरोबर एक शासनाचं आता सर शासकीय ग्रंथालयामध्ये आहे आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहे अशा पद्धतीचा एक मला जस्ट उपाय सुचवायचा आहे. तो शासनाला पण आहे परत शालेयांना आहे परत शैक्षणिक क्षेत्रांना पण आहे आणि काही ऑफिसेसना पण आहे. दिवसामध्ये आता जिथे आपण आता विद्यापीठ हे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पण आहे तर जिथे जिथे आपण काम करतो म्हणजे आपण जर हे शैक्षणिक क्षेत्रामध्ये तर हे साहजिकच शक्य आहे की दिवसामध्ये एक 10 मिनिटाचा रिडिंग टाईम शैक्षणिक क्षेत्रांनी तो डिक्लेअर करायला पाहिजे. 10 मिनिटाचा रिडिंग टाईम म्हणजे त्या शैक्षणिक क्षेत्रातील मुख्याध्यापकापासून ते त्या 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 संस्थेमध्ये काम करणारा पीन वर्ग पण ह्या सगळ्यांपासून म्हणजे विद्यार्थी तर त्याच्या आले 10 मिनिटाची ती एक बेल वाजेल. त्या 10 मिनिटाच्या बेलमध्ये तुम्ही सगळ्यांनी तुमच्याकडे असलं एखादं जे पुस्तक असेल एखादा जो ग्रंथ आहे तो 10 मिनिटात संपूर्ण त्या त्या संस्थेमध्ये कार्यरत असलेले सर्व कर्मचारी म्हणा की सर्व विद्यार्थी ते वाचतील असं असं जर आपण हे कल्चर जर आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये जर निर्माण केलं तर हळूहळू काय होईल की त्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये म्हणा मी प्रामुख्याने शैक्षणिक क्षेत्र म्हणते मला माहीत नाही की हे ऑफिस आणि किंवा इतर संस्थांमध्ये कशा पद्धतीने शक्य आहे पण शैक्षणिक क्षेत्रामध्ये हे शक्य आहे. शालेय शिक्षण असो विद्यापीठी असो किंवा महाविद्यालय असो तर तिथे 10 मिनिटाचा कंपल्शन रिडिंग टाईम हा विद्यार्थ्यांबरोबर तिथे असणारे कर्मचारी वर्ग शिक्षक वर्ग मुख्याध्यापक ह्या सगळ्यांना लागेल. तर अशा निमित्ताने काय होईल की त्या संस्थेमध्ये येणारा जो पालक आहे त्यालाही ऑटोमॅटिक वाचनाची सवय लागेल. ही वाचनाची सवय कारण की कसं आहे की साधारण बघा 21 दिवसाचं चॅलेंज आपण बघतो योगा चॅलेंज बघतो 21 दिवसाचं चॅलेंज 21 दिवस जेव्हा सातत्याने ती गोष्ट केली जाते तेव्हा त्याची त्याला ती सवयीमध्ये त्याचं निर्माण होतं आणि जेव्हा आपल्याला ती सवय लागते तेव्हा नक्कीच त्याची आवड निर्माण होते. तर पालकांनी हे जर सुरुवात केलं तर ऑटोमॅटिक ते विद्यार्थ्यांपर्यंत आणि मग महाविद्यालय तुमच्यासारखे जे UPSC MPSC विद्यार्थी आहे सर मगाशी म्हणाले की UPSC हा थोडा विषय तुम्ही प्रश्न विचारलेला वेगळा होता की मानसिक तर तुम्ही सगळ्यांनी ना ऍक्च्युअल प्लॅन ए प्लॅन बी नेहमी ठेवायचा. आज जर शैक्षणिक क्षेत्रामध्ये पण बघितलं तर MEP धर्तीवर ड्युअल एज्युकेशन पद्धती आली आहे तर तुम्ही एक शिक्षण घेता घेता का नाही तुम्ही दुसरं शिक्षण घ्यायचं आणि तेवढी जर तुमची कॅपॅसिटी तुम्ही बिल्ड केली तर तुम्हाला हातामध्ये तुम्हाला साहजिकच 2 डिग्री येईल. म्हणजे जर तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये जर अपयश आलं येऊ नये अपयश आलं तर तुमच्या करिअरच्या दुसऱ्या वाटा तुम्हाला खुल्या राहतील. आणि प्रत्येक मला असं वाटतं की स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मी थोडंसं एक देईन की तुम्ही तुमचा एक बेंचमार्क ठरवून द्यायचा की बाबा मला ह्या इथपर्यंत मला अटेम्प्ट करायचं. आपल्याला हळूहळू काय होतं की आपल्याला स्वतःला आपली कॅपॅसिटी कळून जाते की माझी कॅपॅसिटी इतकी आहे आणि मी इथपर्यंत ही परीक्षा खरंच क्रॅक करू शकतो. तर एक बेंचमार्क ठेवून इमिजिएटली तुम्ही तुमच्या दुसऱ्या करिअरला स्विच करायचं आणि हातामध्ये ड्युअल करिअर नेहमीच हा ऑप्शन ओपन ठेवायचा. म्हणजे जर तुम्ही मला स्वतःला विचाराल तर मी 2001 माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालंय पण तेव्हा पण मी ड्युअल डिग्र्या केल्यात. म्हणजे आज जर बघितला तर मला हिस्ट्री MA पण आहे आणि ग्रंथालयशास्त्रामध्ये PhD पर्यंतचं माझं एज्युकेशन झालंय. जर तेव्हा जर हे आम्ही तेव्हा करू शकत होतो तर आज तुम्हाला हे NEP धर्तीवर तर ते खूपच सोपं झालंय. तर त्यामुळे तुम्हाला ट्रेस येणार नाही आणि ट्रेस कमी करायचा असेल तर ग्रंथ हा एक चांगला उपाय आहे. आणि जास्तीत जास्त शेवटचा परिणाम काय होईल जर आपण हा डोक्यात ठेवला की जास्तीत जास्त काय होईल जास्तीत जास्त मी परीक्षा क्लिअर होणार नाही अजून तर काही होऊ शकत नाही तर हे डोक्यात ठेवलं तर तुम्हाला नैराश्य येण्याची मला असं वाटतं गरजच नाहीये. 2 गोष्टी मला वाटतात की एक तुमचं पालकांना मी दोष दिला होता. तुम्ही अशिक्षित पालकांविषयी बोलताय मी शिक्षित पालकांविषयी बोलतोय. म्हणजे आज पण पुन्हा बघाल तुम्ही जाताना येताना ट्रेनमध्ये आलात असाल तर किती पालक वाचत असतात. हां मग त्या पालकांविषयी मी बोलतोय. दुसरी गोष्ट तुम्ही विचारलात स्ट्रेस मॅनेजमेंटचा तर मला असं वाटतं मी मगाशीच बोललो की आपण अभ्यास म्हणून वाचतोय की प्रगल्भ होण्यासाठी वाचतोय. तुम्ही प्रगल्भ होण्यासाठी वाचाल
तर हे स्ट्रेस मॅनेजमेंट तुमच्या लक्षात येईल की याच्यापेक्षा अनेक फील्ड आहेत. किती होतील हे सरांनी सांगितलं, फार अप्रतिम सांगितलं, त्यांनी स्टॅटिस्टिकच तुमच्यापुढे मांडलं. पण दिस इज नॉट द एंड. खूप मुलं आत्महत्या करताना दिसतात आय ए एस नाही झालं म्हणून. पण हे तुम्ही प्रगल्भ होत असाल तर ती मगाशी खूप चांगलं सिसिलिया कारवालो मॅडमनी सांगितलं की तुमचं ते तेज असतं वाचनाने माणूस तेजाळतो आणि तेज तुम्हाला घेऊन जातो. माझी हिस्ट्री बघाल तर फार मी या क्षेत्रातला नाही आहे. मी खरं तर आज या वाचनामुळे इथे आणून ठेवलेलं आहे, नाहीतर मी ग्रॅज्युएट होईपर्यंत वाचतच नव्हतो. माझं वेगळंच क्षेत्र होतं. पण वाचनामुळे इथे तुम्ही जे वाचन करताय ते माझं एक सजेशन आहे, एक विनंती आहे की तुम्ही अभ्यास म्हणून वाचू नका. तुम्ही स्वतःला प्रगल्भ होण्यासाठी वाचन करा तर सगळं जग तुम्हाला कळेल. मी एक चांगला रायटर आहे तो म्हणतो की मी वाचतो यासाठी की मी 10 आयुष्य त्या एका वाचनात जगत असतो एका लाईफमध्ये. तुम्हाला त्यातून उभं राहण्याची प्रज्ञा मिळते, तिथून मोडकळीतून मातीत पडल्यावर उभं राहण्याची प्रज्ञा मिळते. जर ते पुस्तक तुम्ही अभ्यास म्हणून वाचत असाल, एक फक्त माहिती मिळवत म्हणून वाचत असाल, तर मग त्यातून तुम्हाला काहीच मिळणार नाही, डिप्रेशन येणार हे पक्कं आहे. सर मला एक प्रश्न विचारायचा आहे. दोन एक लाईन बरोबर यांचं एक करतो की खरंच ही समस्या आहे. म्हणजे आपलं परीक्षेनंतर काही आपलं जर हे आलं नाही तर नैराश्य किंवा काही गोष्टी येतात तर एक नापास मुलांची गोष्ट नावाचं एक अरुण शेवते सरांचं पुस्तक आहे. नापास मुलांची गोष्ट, अरुण शेवते संपादक. तर ते आपण नक्कीच वाचलं पाहिजे, प्रेरणा देईल. त्यामध्ये इतकी नापास म्हणजे ती 10वी 12वी नाही, कुठलाही कधीतरी त्यांना अपयश आलेलं आहे, कधीतरी ते नापास झालेले आहेत. त्याच्यामध्ये कोण आहेत? स्वतः यशवंतराव चव्हाण साहेब आहेत. ते पण एकदा माझ्यावर म्हणते लॉच्या एका परीक्षेत काहीतरी नापास झालेले होते. इंदिरा गांधी आहेत, गुलजार आहेत, असे अनेक आपल्याला नावं त्या ठिकाणी सांगता येतील. सुशीलकुमार शिंदे साहेब आहेत, अशा अनेक मंडळी आहेत की ते कधीतरी त्यांना अपेक्षा आलेलं म्हणून ते काही थांबले नाही किंवा निराश झाले नाही किंवा सगळं संपलं आता असं काही नाही. म्हणजे त्या लाईनवर जर बोलायचं जर म्हटलं तर, परंतु या लोकांनी इतकं पुढे कर्तृत्व केली की ते म्हणजे पूर्ण आयकॉन झाले, पूर्ण याचे आदर्श झालेत. त्यांनी एक वेगळ्या पद्धतीचं स्वतःला सिद्ध केलं आणि त्यांचा एक मोठा आदर्श आपल्या सर्वांसमोर त्यांनी ठेवलेला आहे. तर हे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे आणि ती प्रेरणा आपण नेहमीच बाळगली पाहिजे. असे अनेक उदाहरणं आणि अनेक मोठी माणसं आहेत की त्यांनी आपलं कर्तृत्वाने सिद्ध केलेलं आहेत. तर ही नक्कीच आपल्याला प्रेरणादायी असं हे पुस्तक आहे, ते आपण जरूर वाचावं अशी आपल्याला विनंती आहे. हां, मला प्रश्न विचारायचा तो असा की मी एका पब्लिक लायब्ररीमध्ये ग्रंथपाल म्हणून काम करतो. सरांनी जसं सांगितलं की साहित्य संमेलनं होत असतात, मग ती देशभर असतील महाराष्ट्रभर असतील. 2 वर्षापूर्वीसुद्धा मी हा विषय मांडला होता. आपण पत्रकार आहात, साहित्यिकही आहात, की ह्या साहित्य संमेलनाला ग्रंथपाल कुठेच दिसला जात नाही आणि त्याला निमंत्रितही केलं जात नाही. यामागचं जर कारण काही कळेल आपल्याकडून तर ते एक बरं होईल. आणि याचा पाठपुरावा आपण साहित्य संमेलनाकडे करणार आहात का? आपण साहित्य संमेलनामध्ये ग्रंथ नगरी खरं उभी केली जाती, ग्रंथ प्रकाशकांना बोलवलंही जातं, पण प्रकाशक आणि साहित्य आयोजक, कारण ग्रंथ साहित्य संमेलनामध्ये मानपान येवे दावे आपले जवळचे लांबचे न कुणाला संधी द्यायची न द्यायची ह्यावरून अनेक ठिकाणी आत्तापर्यंत संमेलन म्हणलं की वाद, हे समीकरण कायम रुजलेलं आहे. आणि आपलं दुर्दैव असं आहे आपल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं की तिथं संमेलनाच्या अध्यक्षाच्या निवडीपासून गोंधळ सुरू होतो. मग अध्यक्ष आमचं तर अगदी मी मला वाटतं की आपल्या ज्या घटक संस्था आहेत महामंडळाच्या 7 घटक संस्था आणि महामंडळ असं मिळून पूर्वी संमेलनाध्यक्षाच्या निवडीसाठी मतदान व्हायचं. मग आता मतदान होत असताना एक चांगला साहित्यिक जरी त्या अगदी शिवाजी सावंत मृत्युंजयकार शिवाजी सावंतांना तो प्रचार करत असतानाच गोव्यामध्ये त्यांचं निधन झालं आणि एक चांगले साहित्यिक संमेलनाध्यक्ष पदाच्या राजकारणामुळं त्या पदापासून वंचित राहिलेले आहेत, त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. तुम्ही जर
आतापर्यंत आपला इतिहास पाहिला अगदी प्रमोद शिंदे आम्ही सासवडचं साहित्य संमेलन मी मतदार होतो त्या काळात 85 मतदानाचा अधिकार हा आयोजक संस्थेला असतो आणि प्रत्येक त्यांच्या घटक संस्थांमध्ये म्हणजे आताही किती राजकारण होतं अनेक वेळा वाद झाला की एखादी समजा मसाप असेल किंवा गोमंतक साहित्य परिषद असेल अशा 7 संस्था आहेत मराठवाडा साहित्य परिषद असेल तर तिथल्या प्रत्येकाला 50 मताचा अधिकार खरं तर दिला जातो पण ती ह्या वर्षी 50 जण निवडलेत मताला परतच्या संमेलनाला ते असतीलच असं नाही दरवर्षी ते बदलले जातात मग संमेलनाध्यक्ष ठरवून नियोजन करायचं आणि मग त्याला पोषक असणारे मतदार परत निर्माण करायचे ही छुपी रीती आपल्या साहित्य महामंडळातून चालू होती त्यामुळे अनेक आक्षेप आणि अडचणी वादंग निर्माण झाले मग अलीकडच्या काळात एकमतानं संमेलनाध्यक्ष व्हावा ही खरं तर दिशा उभी राहिली ना आता त्या पद्धतीनं आपली आता वाटचाल सुरू आहे पण एकमतानं यांचीच निवड करायची का त्यांचा मुद्दा वेगळा आहे त्यांचा मुद्दा ग्रंथपालांना सहभाग आणि द्यायला हवा की नाही आणि त्याला मला ते सांगतो तर तिथूनच सुरुवात होती पुण्याच्या साहित्य संमेलनामध्ये किंवा आम्ही सासवडच्या साहित्य संमेलनामध्ये ग्रंथपालांना ग्रंथनगरीचे प्रकाशक आहेत तर प्रकाशकांना स्टॉल देण्यापासून मग तो निधी उभा करायचा म्हणलं तर स्टॉल देण्यापासून प्रकाशकांच्याकडून त्या आयोजकांच्याकडून त्यांची काही वर्गणी किंवा ती रक्कम असेल ती आकारली जायची मग काही ग्रंथपाल किंवा स्टॉलधारकांना ती पुरेशी रक्कम किंवा त्यातून मिळणारा निधी आणि त्यांच्या जाणं येणं आंतर जवळचं त्यामुळे सोयीचं नसल्यामुळे तिथं त्याला प्रतिसाद बऱ्यापैकी मिळत नाही ज्यांना मिळतो जवळचा असतो ती खरं तर त्या ग्रंथ प्रदर्शनाला किंवा ग्रंथ स्टॉलला लावतात अशा बऱ्याच अडचणी होत्या मग याच्यासाठी आपण आता पुढील नाही मला कळते तुमचं मला साहित्य संमेलनात साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमात ग्रंथपालांचा सहभाग का नसतो कारण याचं कारण कसं माहिती आहे शेवटी साहित्यिकांची जी सर्व पुस्तकं असतील काय असतील तर ते ग्रंथपालच पोहोचवत असतात आणि तोच तिथे मुळात नसतो ग्रंथपाल आणि या प्रश्नाचं मला उत्तर आणि माझं तर मत आहे वाचक पण नसतो नाही ऐका ऐका आणखी ह्याच्या पुढचं मी सांगतो की त्यांचं मन नागरी बरोबर आहे आपलं जे साहित्य संमेलन असतं पुण्यामध्ये भरलेल्या साहित्य संमेलनाच्या वेळेस आम्हीच त्याचा निषेध केलेला होता की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे काय नुसत्या एका म्हणजे त्या ज्या संमेलनामध्ये दलित साहित्याचा सहभाग नसतो भटक्या विमुक्तांच्या साहित्याचा सहभाग नसतो ग्रामीण साहित्याचा नसतो मुस्लिम साहित्याचा नसतो ख्रिस्ती साहित्याचा सहभाग ज्यामध्ये दिसत नाही परिसंवादात त्यांच्या कवी संमेलनातून असेल निमंत्रितांच्या मधून असेल तर ते अखिल भारतीय मानायचं का इथपासून अगदी सुरुवातीला तर हे ग्रंथ संमेलन होतं म्हणजे तुम्ही जे प्रश्न उपस्थित केलेत अगदी तेच ते कवी मी तर अनेक वेळा सांगितलं की तेच ते कवी तेच ते परिसंवादाला लोक इथपर्यंत तिथं लोकांचा त्याच्यावर रोष आहे आणि सगळ्यांना त्या साहित्य संमेलनामध्ये संधी मिळत नाही सासवडच्या साहित्य संमेलनामध्ये पहिल्यांदा कवी कट्टा सुरू झाला आणि 1300 कवींना म्हणजे निमंत्रित सोडा हास्य कवी सोडा पण 1300 कवींना बऱ्यापैकी संधी द्यायचं कारण ते आम्ही 4 महिने त्या संमेलनासाठी राबवत होतो 3 लाख लोक 2 दिवसात त्या संमेलनाला आले आम्ही अतिशय चिकाटीनं भव्य दिव्य असं संमेलन केलतं परंतु प्रत्यक्षात महाराष्ट्रामध्ये 40,000 कवी आहेत संधी कुणाला द्यायची आणि तिथं दिली जात नाही कमी पडत होतो तो कवी कट्ट्याच्या निमित्ताने थोडासा राक्षांत झालाय पण सगळ्यांना संधी देणं त्यांच्याकडून होत नाही म्हणून विभागीय संमेलन म्हणून वेगवेगळ्या संस्थांची साहित्य संमेलनं सुरू झालेली आहेत आणि आता निमित्त तेवढं तरी आहे की व्हॉट्सअप आणि फेसबुकमुळं व्यक्त व्हायला अगदी संमेलनात नाही कवीला व्यक्त होता आलं तरी तुम्हाला साधनं सोशल मीडियावर आहेत त्यातून तुम्हाला व्यक्त होता येतं लोकांच्यापर्यंत पोहोचता येतंय एवढं खरं तर आताच सुरू आहे भविष्यात मला असं वाटतंय म्हणजे माझंच काम आहे असं मी समजून मी ग्रंथपालांसाठी संमेलन घ्यायचा विचार करतोय धन्यवाद सर मी आपण एक बराच वेळ झालेला आहे आणि कार्यक्रम अतिशय सुंदर आणि छान चाललेला आहे सरांचं पाजारे सरांचं आणि यशवंतराव चव्हाण सेंटरचं अभिनंदन आणि छान असेच उपक्रम पुन्हा पुन्हा देत राहा अशी मी त्यांना विनंती करतो अतिशय सुंदर सगळं चाललेलं आहे वेळेचं बंधन आहे फक्त एकच ह्या परिसंवादातून फलित म्हणून मला असं तुम्हाला विचारावं असं वाटतंय की 5 की 6 अशी पुस्तकं आम्हाला सांगा की जेणेकरून आमच्या वाचनाला एक वेगळी दिशा मिळेल ही अशी 1-5-6 पुस्तकं तुम्ही सुचवा फक्त एवढंच मला सांगायचं आहे आणि आमची गावाची
हा ग्रंथालयाचं गाव हा मगाशी कोणीतरी प्रश्न विचारला ग्रंथालयाचे गाव हे जे आहे महाबळेश्वर या ठिकाणी राज्य शासनाच्या वतीने गेल्या 3-4 वर्षापूर्वी तो एक प्रोग्राम आपण त्या पुस्तकाचं गाव म्हणून त्या ठिकाणी केलेला आहे. एक टुरिझम त्या पद्धतीने त्याचं एक स्वरूप दिलेलं आहे. मराठी भाषा विभागाच्या मार्फत तो राबवण्यात आलेला आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक भागा म्हणजे प्रादेशिक विभागामध्ये अमरावती औरंगाबाद नागपूर नाशिक पुणे मुंबई या प्रत्येक महसूल विभागात तो प्राथमिक पातळीवर राबविला जाणार आहे. माझ्या मते प्रादेशिक पातळीवर गावांची निवड पण काहीतरी झालेली आहे. मला ते नाव आता सांगता येणार नाही आणि तो त्याला प्रशासकीय मान्यता देखील मिळालेली आहे आणि पुढे जाऊन तो जिल्हा पातळीवर नेण्याचा देखील शासनाचा मनोदय आहे. राज्य मराठी विभागाच्या मार्फत तो राबविला जाणार आहे. नाही माझं मत असं आहे म्हणजे सरच सांगशीलच पण आता जे भिलारला जे तुम्ही गेलायत का मला माहीत नाही तर तिथे जाऊन बघा आणि त्यांच्या सगळ्या गावातल्या लोकांची आणि चर्चा केली तर तुम्हाला परिस्थिती लक्षात येईल. दुसरीकडे असं बघितलं की मुंबईतली एच व्हीलर जी प्लॅटफॉर्मवरची बुक स्टॉल्स होती ती बंद करून आता तिथे फूड स्टॉल्स निर्माण झाले. म्हणजे आपण नेमकं काय करायला पाहिजे ते विचार करा की ग्रंथालय वाढून उपयोगी नाही आपण वाचन आणि वाचक वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे. मी पुन्हा निगेटिव्ह बोलतोय कारण आपल्यात सुधारणा घडवायला पाहिजे असं मला वाटतं. एक खूप चांगले दोन उदाहरणं आहेत त्यासाठी शासनाने काही करता येईल का बघा. हॉटेल रिलॅक्स कॉर्नर नाशिक कधी गेलं तर जा. एक म्हातारी आहे 70 वर्षाची तिने ते हॉटेलमध्ये वाचनालय सुरू केले. ती आधी वाचायला लावते आणि मग काय ते खाऊ घालते. दुसरा रिक्षा चालक एक कोणीतरी त्याची व्हायरल क्लिप पण होत होती. अशा लोकांना का नाही आपण म्हणजे शासनाने त्यांचं पुरस्कृत त्यांना का नाही केला असं का नाही आपल्या डोक्यात येत की असं काही करता येईल. म्हणजे आता तुमच्या दूरच्या ट्रेन आहेत दूरची विमानं आहेत दूरच्या बसेस आहेत. या बसेसमध्ये फोन केला तर स्विगीचं आणि टोमॅटोचं जेवण पोचतं पण आपण पुस्तकं पोहोचवण्याचे आपलं का नाही की बाबा ट्रेनमध्ये आपलं एक वाचनालय असायला पाहिजे की पुस्तकं घेऊन फिरतील मुलं माणसं की पुस्तकं ज्याला पाहिजे त्यांनी वाचा विमानात पुस्तकं वाचा ह्याने आणि परत द्या. म्हणजे कांबळ आणि तुम्ही पुरवता पण पुस्तकं म्हणजे हे का नाही येत डोक्यात. तर याबाबतीने काही शासनाने विचार करावा असं मला वाटतं. मी आता समारोप करतो असं तुम्हाला बोलायचं नाही ना. पंचवटी एक्सप्रेस आणि डेक्कन क्वीन एक्सप्रेसमध्ये हा प्रयोग करण्यात आलेला आहे. 2-3 वर्ष तो राबवण्यात आलेला आहे राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने आणि आता अलीकडे मागच्या आठवड्यामध्ये लोकसहभागातून देखील लायब्ररीज ऑन व्हील हा उपक्रम ऑलरेडी सुरू झालेला आहे. तो त्यांनी केलेला आहे मोबाईल लायब्ररीचाच भाग तो. आणि आपण जे म्हणताय प्रत्येक गावात लायब्ररी तर त्याच्या दुमत असण्याचं काही कारणच नाही. वाचन संस्कृतीचेच आपण सगळे वाट सुरू आहात. शासनाने निर्णय घेतला तर आम्ही इम्प्लिमेंटिंग एजन्सी आहोत. शासनाची ध्येय धोरणं निर्णय घेतलेल्याची अंमलबजावणी करणारी आम्ही यंत्रणा आहोत. सांगितलं तर आम्ही इम्प्लिमेंट करायला आपण तयारच आहोत. त्याबद्दल म्हणजे काही कारण असतं. धन्यवाद. मी समारोप फक्त एकाच वाक्यानं करतो. सगळ्याच गोष्टी काही शासनानं करायच्या नसतात आपणही करायच्या असतात. नमस्कार सर्वांना. या परिसंवादास उपस्थित राहिल्याबद्दल वेळात वेळ काढू आणि महत्त्वाचं म्हणजे खूप लांबून काही लोक आली आहेत त्यांचं मनापासून आभार. आणि या व्यासपीठावर उपस्थित प्रमुख अतिथी माननीय दशरथ यादव माननीय शशिकांत काकड सर डॉक्टर सिसिलिया कारवालो किरण येले सर सिद्धी जगदाळे मॅम यांना मी मनापासून आभार देते. त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. आणि तसेच आमचे रिसर्च सेंटरचे संचालक योगेश कुदळे यांना देखील मी आभार मानते. आणि कार्यक्रम इथे समाप्त झाला आहे घोषित करते. आणि सर्वांसाठी चहा पाण्यासाठी सोय केली आहे तुम्ही. प्लीज सर्वांनी चहा घेऊन जा.